मी कांचन देशपांडे मॅडमला विनंती करतो की पुष्पगुच्छ घेऊन त्यांचं अत्रे मॅडमचं स्वागत करावं. नमस्कार. या सत्राची सुरुवात आमच्या पॅनलिस्टपैकी वर्ध्याहून इथे आलेल्या सौ वैशाली हिसवणकर या करतायत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी ती सूत्र सांभाळावीत. मी आयोजकांना विनंती करते की त्यांची डॉक्युमेंटरी लावावी. स्वरयोगिनी डॉक्टर प्रभा अत्रे. भारतीय शास्त्रीय संगीताला अभिमान वाटावा असं चतुरस्त्र व्यक्तिमत्व. किराणा घराण्याच्या मूर्धन्य गायिका, संगीत मर्मज्ञ, चिंतनशील कवयित्री, लेखिका, रचनाकार, आदर्श गुरु आणि परिपूर्णतेचा ध्यास बाळगणाऱ्या स्वर समर्पित गान साधिका अशा त्यांच्या संपन्न व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंमुळे संगीत रसिकांच्या मनात त्यांच्याविषयी नितांत आदरभाव आहे. प्रभाताई, घराण्यात संगीताचा वारसा नसतानाही बालपणीत शास्त्रीय गायनाकडे वळल्या. गुरु सुरेशबाबू माने आणि गानहिरा हिराबाई बडोदेकर यांनी त्यांची प्रतिभा हिरून तिला पैलू पाडले. दुर्दैवाने गुरुचं मार्गदर्शन अल्पकाल मिळूनही एकलव्याच्या निष्ठेने त्यांनी आपली संगीत साधना केली. अमोघ गुरुनिष्ठा हाच ज्ञानमार्गी साधकाचा सर्वात मोठा अलंकार आहे हे त्यांनी सिद्ध केलं. कर्नाटक संगीत तसंच जगभरातल्या संगीताचा अभ्यास केला, त्यामुळे किराणा घराण्याच्या मूळ बैठकीवर विचारांचे नवोन्मेष ठेवून त्यांची गायकी बहरत गेली. ख्याला सोबत ठुमरी, दादरा, गझल, नाट्यसंगीत, भावगीत अशा संगीताच्या सर्व प्रकारावर त्यांनी विलक्षण प्रभुत्व प्राप्त केलं. प्रभाताईंनी कथ्थक नृत्य शैलीचं विधिवत प्रशिक्षण घेतलं होतं. आकाशवाणी माध्यमाचा अनुभव आणि अभिजात संगीत नाटकातून त्यांनी साकारलेल्या भूमिका त्यामुळे प्रभाताईंचे विचार समृद्ध होत गेले. मुळात त्या विज्ञान आणि कायद्याच्या विद्यार्थिनी, त्यामुळे परंपरेकडे उघड्या डोळ्यांनी पाहत त्यांनी नेहमी नाविन्याचा सौंदर्यवादी शोध घेतला. प्रस्थापित रागरूपाला परंपरेच्या चौकटीत नवीन व्यक्तिमत्व देणं हे कसब त्यांनी राग मारुबिहाच्या सादरीकरणातून सिद्ध केलं. गायनात सरगमचा जाणीवीनं वापर करणं, राग रस आणि राग समयाला विज्ञानाची कसोटी लावणं अशी प्रयोगशीलता त्यांनी जपली. त्यांचं रसिल गायन परंपरा आणि नवता, भावपूर्णता आणि बुद्धिप्रधानता या दोन्हीचा आनंद देत. प्रभाताईंनी 500 अधिक बंदिशी रचून आणि अपूर्व कल्याण, मधुर कंस, पटदीप मल्हार असे अनेक नवीन रागरूप निर्माण करून शास्त्रीय संगीताच्या खजिन्यात मोलाची भर टाकली आहे. ही मारुबिहाग मधली बंदी
तन मन धन तोपे वारू ही कलावती रागातली प्रसिद्ध बंदिश म्हणजे त्यांच्या प्रतिभेचा लालित्यपूर्ण उद्गारच. स्वरमयी आणि सुस्वरानी या पुस्तकातून त्यांनी व्यक्त केलेले सांगीतिक चिंतन आज अनेक भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. त्यांचे संगीतविषयक इंग्रजी लेखन, शोध निबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजत आहेत. तर अंतस्वर हा कविता संग्रह त्यांच्या संवेदनशील मनाचा प्रगल्भ आविष्कार आहे. ध्यानस्थ बसलाय एक सूर मनाच्या शिंपल्यात, ध्यानस्थ बसलाय एक सूर मनाच्या शिंपल्यात, त्याचा मोती होई तो चालत राहायला हवं, चालत राहायला हवं, चालत. भारतीय संगीताची प्रभा देश विदेशात पोहोचवणाऱ्या रागदारी संगीतातल्या प्रभाताई या पहिल्या गायिका आहेत. विदेशातल्या अनेक विद्यापीठांमधून त्या व्याख्याता आणि गुरु म्हणून दीर्घकाल कार्यरत आहेत. SNDT विश्वविद्यालयासाठी संगीत विषयक अभ्यासक्रम आखण्यात त्यांचं योगदान केवळ अमूल्य आहे. 2016 साली संगीतासंबंधित 11 पुस्तकं एकाच मंचावर प्रकाशित करण्याचा जागतिक विक्रम त्यांनी केला आहे. तसंच जागतिक पातळीवरील संगीत रसिक आणि अभ्यासूंसाठी YouTube 2019 उपलब्ध केलेल्या संगीतशास्त्र आणि समकालीन संगीत प्रस्तुती यावर आधारित आलोक या 19 सत्रांच्या दृकश्राव्य मालिकेची निर्माती आणि विषयतज्ञ म्हणूनही प्रभाताईंचं योगदान अनमोल आहे. गुरु शिष्य परंपरेतून अनेक गुणी शिष्य घडवतानाच प्रभाताईंनी स्वरमयी गुरुकुल, डॉक्टर प्रभा अत्रे फाउंडेशनच्या माध्यमातून नवीन कलाकार आणि गुणीजनांसाठी व्यासपीठ निर्माण केलं. म्हणूनच त्या संगीत क्षेत्रातल्या अभिमान मूर्ती ठरल्या आहेत. 1990 पद्मश्री, 1991 संगीत नाटक अकादमी पुरस्कार, 2002 पद्मभूषण, 2011 टागोर अकादमी रत्न आणि 2022 पद्मविभूषण अशा प्रतिष्ठेच्या अनेक सर्वोच्च सन्मानांनी त्यांच्या निरंतर गान साधनेवर राजमान्यतेची मोहर उमटली आहे. आणि रसिकांनीही स्वरयोगिनी हा मानाचा सन्मान त्यांना प्रेम भरे बहाल केला आहे. शुभ संध्या. विवेक विचार सृजनासह आपल्या सर्वांग सुंदर सुरविश्वात अढळपद प्राप्त झालेल्या पद्मत्रयी पुरस्कृत स्वरमयी स्वरतरंगिनी स्वररागिने डॉक्टर प्रभाताई अत्रे यांना मी माझ्या सहकार्यांच्या वतीने आणि माझ्या वतीने तसेच श्रोतुवंदांच्या वतीने विनम्र अभिवादन करते. आत्ताच डॉक्युमेंटरीमध्ये त्यांचा संपूर्ण जीवनपट आपल्याला बघायला मिळाला. अशा अलौकिक जीवन जगलेल्या जगत असलेल्या प्रभाताईंचं बालपण आणि कुमारवयीन वय हे सुद्धा अलौकिकच असणार, त्या टप्प्यावरील त्यांचे अनुभव सर्वात प्रथम ऐकायला आवडेल. नमस्कार. मी मध्यम काय म्हणायचं आर्थिक परिस्थितीमध्ये जन्मलेली ब्राह्मण कुटुंबातली मुलगी आहे. माझे आईवडील दोघंही शिक्षक, वडील शाळेमध्ये हेडमास्टर आणि आई तिथेच काम करत होती, त्यामुळे शिक्षणाचं आमच्या घरात खूप महत्त्व होतं. गाणं मात्र अजिबात नव्हतं. आमच्या पूर्वजांनी कधी गाणं ऐकलं असेल असं मला वाटत नाही. पण माझ्या वडिलांना सगळ्यात खूप रस होता.
विशेषतः शाळेमधल्या ज्या ॲक्टिव्हिटीज असायच्या सगळ्या, मग नाटक, नृत्य, गाणं, खेळ, मग कुठल्या परीक्षा, हिंदी भाषा, ड्रॉइंगची परीक्षा, ज्या ज्या परीक्षा होत्या त्या सगळ्या आम्हाला द्यायला लागायच्या. आणि तिथेच कुणाला तरी कळलं की माझा आवाज चांगला आहे, माझ्यामुळे थोडंसं टॅलेंट आहे, तेव्हा मला स्पर्धामधनं आंतरविद्यालयीन स्पर्धा किंवा अशामध्ये भाग घ्यायला सुरुवात केली मी. पण गाण्याचं करिअर करायचं असं तेव्हा अजिबातच अजिबात नव्हतं. वडिलांच्याही मनात नव्हतं आणि माझ्याही मनात नव्हतं. त्यामुळे आजकाल जसं तुम्ही करता की मुलाचं करिअर करताना त्याला सगळं ठरवता की असं करायचं तसं करायचं, आम्ही तसं काही केलं नव्हतं. मला वाटतं नियतीनं ठरवलं होतं की मी गायिका व्हायचं आणि मी गायिका झाले. काय झालं की माझी आई थोडीशी आजारी, तिला फिट्स यायला लागल्या. मग कोणीतरी सांगितलं की त्या आपल्या आजारपणाविषयी खूप विचार करतात, तर तुम्ही त्यांना दुसरीकडे मन लागेल असं काहीतरी करा. तर मग कोणीतरी सांगितलं, तेव्हा त्या काळी पेटी शेकायचं खूप होतं. ह्या कुटुंबातल्या बायका वेळ असला की पेटी शेकायच्या हार्मोनियम. तसं त्या आईला हार्मोनियम शिकवायला एक शिक्षक आले, तिच्याजवळ मी पण बसत होते. 8 दिवस जेमतेम ती शिकली असेल नाही शिकली असेल मी आपलं शिकत होते. तर ती म्हणाली, मला काही इंटरेस्ट नाही आहे, तुला शिकायचं तू शिक. वडील म्हणाले, आत्ताच ते 8 दिवस झाले, त्यांना नाही म्हणून कसं सांगायचं, तू शिक. तर माझं गाणं असं थोडंसं सुरू झालं. आणि शाळेमध्ये तर मी गातच होते, स्पर्धेमधून भाग घेत होते. आकाशवाणीचा ते बाल विभाग होता, त्याच्यात भाग घेत होते. थोडंसं लोकांना माहिती झालं होती मुलगी चांगली गाते म्हणून. एकदा माझ्या वडिलांचे मित्र देशपांडे शास्त्रीबुवा, दत्तोपंत देशपांडे मला ऐकून माहीत असेल, पुण्यामध्ये खूप म्हणजे दर्दी गाण्याचे, प्रत्येक मैफिलीला ते असायचे. तर ते एकदा आमच्या घरी आले होते आणि मी काहीतरी गात असेन, तर ते वडिलांना म्हणाले की या मुलीकडे खूप चांगलं टॅलेंट आहे, तुम्ही तिला चांगलं का नाही शिकवत. वडील म्हणाले, अहो आमची परिस्थिती नाही, आम्हाला त्यातलं काही कळत पण नाही कोणाकडे पाठवायचं. कोणचा गुरु शोधायचा हे फार महत्त्वाचं असतो, कुठेही कुणाला पाठवून चालत नाही. तुमची मानसिकता पाहावी लागते, तुमचा आवाज पाहावा लागतो, हे सगळं पाहून जर गुरु तुम्ही निवडला तर छान असतं. पण आमच्या घरात कुणालाच माहिती नसतं. पण वडिलांचे मित्र मात्र गाण्यातली दर्दी, तर त्यांनी सांगितलं होतं मी हिला सुरेश बाबूंच्याकडे शिकवा, ते त्यांचे मित्र होते चांगले. वडील म्हणाले की अहो त्यांची फी वगैरे कशी परवडणार, मला शक्य नाही होणार. तर ते म्हणाले की तिला गाणं तर ऐकू दे, त्यांना आवडलं तर ते फीचं काय मोठा प्रश्न येणार नाही. मग एक दिवस मी आई वडील आम्ही सगळे हिराबाईंच्या घरी गेलो. हिराबाईंच्या घरी नेहमी असायचे बाबूराव. तर हिराबाई बसल्या होत्या, सुरेशबाबू बसले होते, त्यांची धाकटी बहीण कमलाबाई, असे सगळे 3 परीक्षक समोर होते. आणि मी गायले, एक मला वाटतं एक मधुवंतीमधला काहीतरी छोटा ख्याल म्हटला असेल आणि एक ठुमरी. बाबूरावांना आवडलं गाणं माझं, तर ते म्हणाले शिकवीन मी हिला गाणं. आणि त्याची माझी शिकवणी सुरू झाली. तुम्हाला माहिती आहे त्या काळी कसं असायचं की आजकाल कसं आठवड्यातनं 3 दिवस या, 2 दिवस या आणि तुम्ही शिका असं नसायचं. गुरुच्या मनात येईल तेव्हा ते शिकवायचे, किती वेळ शिकवायचे त्यात, कधी 1 तास, कधी 15 मिनटं, कधी महिनाभर यायचे नाहीत. तर आमच्या शाळेजवळच एक सायकलचं दुकान होतं, तिथे सुरेशबाबू नेहमी यायचे. ते घरी आले नाहीत की मी त्या सायकलच्या दुकानात जायचे आणि त्यांचा हात धरून घेऊन यायची, तुम्ही चला शिकवायला. तर बाबूरावांचं खरंच मला खूप प्रेम मिळालं आणि मुख्य म्हणजे एक चांगला गुरु मला मिळाला. कुठल्याही ज्ञानक्षेत्रामध्ये चांगला गुरु मिळणं हे फार महत्त्वाचं असतं, कारण पुढची तुमची वाटचाल त्याच्यावर अवलंबून असते. बाबूरावांच्याकडे मी जवळजवळ
चार पाच वर्ष जेमतेम. काय झालं ते लवकर गेले आणि त्या चार पाच वर्षामध्ये बाबूरावांचा आणि माझा इतका जवळचा संबंध, म्हणजे गुरु म्हणून मला दुसऱ्या कुणाला तिथे बसवे ना ते गेल्यानंतर. आणि मी खरंच कुणालाही त्याच्यानंतर गुरु केलं नाही, कुठल्याही गुरुकडे शिकायला गेले नाही. एक वर्षभर बाबूरावांनी मला यमन शिकवला. खरं म्हणजे कधीकधी कंटाळा यायचा की हे काय रोज रोज यमन शिकवतात म्हणून. एकदा मी त्यांना म्हटलं की काय आता दुसरं काहीतरी शिकवा ना मला, तर ते म्हणाले अगं तुझा यमन तुला येतो आहे का म्हणून दाखव. मला काहीच करता आलं नाही, वर्षभर यमन झाला. आणि नंतरचे राग मग लवकर लवकर झाले, तीन चार महिन्यामध्ये एखादा राग व्हायचा. त्यामुळे गाण्याकडे रागाकडे कसं पाहायचं हे जे असतं ना, की गुरुने शिकवलेलं पाठ करायचं नसतं. त्यांनी मला कधीच पाठ करायला शिकवलं नाही. त्यांनी शिकवताना एखादा आलाप घेतला तर मला म्हणायचे नाही तसंच तू गा असं नाही, दुसरं काहीतरी तसं गा तू. आणि त्यामुळे मला विचार करायची सवय झाली. त्याचा मला खूप फायदा झाला. एकतर ते मला सांगायचे की तू ऐक गाणं, खूप ऐक. आणि ऐकणं हा संगीत साधनेतला पहिला, मला वाटते ती पहिली पायरी आहे. तुम्हाला चांगलं ऐकता आलं पाहिजे, नुसतंच कानाने ऐकायचं नाही. प्रत्येक जी हालचाल होते सुरांची, लयीची, ती तुम्हाला टिपता आली पाहिजे, तर ते ऐकणं असतं. त्यामुळे कसं ऐकावं हे मी शिकले. आणि ऐकणं हा माझा गुरु झाला, माझे गुरु गेल्यानंतर. त्यामुळे सुरेशबाबू गेल्यानंतर मी अनेक लोकांची गाणी ऐकत राहिले. मला त्यावेळेचं मला आठवते, मला नूरजहान खूप आवडायची, नटी सिनेमात काम करायची, तिचा मला आवाज खूप आवडायचा, तिचे मला शब्दोच्चार आवडायचे, तिचं मधले हरकती मुरकती इतक्या छान घ्यायची ती. तेव्हा मला तसं काही छान कळत नव्हतं, पण काहीतरी चांगलं आहे हे कळत होतं. आणि तसंच बडे गुलाम अली खान, त्यांचंही गाणं मी, तेव्हा एक रेडिओ एकच साधन होतं हो, दुसरं काही. आता जसे कार्यक्रम आहेत खूप तुम्हाला ऐकायला मिळतं असं काही नव्हतं. तर मी रेडिओवर ते गाणं ऐकायची. आणखीन मग त्यावेळेला मला याद पिया क्या आणि का करू सजनी खूप आवडायचं. आणि माझं पाठ झालं होतं. मी कुठेही गेले की लोक सांगायचे अहो ते म्हणा ना. आणि आश्चर्य म्हणजे बाबूराव म्हणजे माझे सुरेशबाबू गुरु, ते देखील त्यांच्याकडे कोणी आलं की सांगायचे प्रभा ते ठुमरी गा. म्हणजे गुरुनी इतकं उदार होऊन आपल्या शिष्याला त्यांनी न शिकवलेलं सांगायचं की तू गा आणि ऐकव, हे प्रोत्साहन देणं आजही फार कमी आहे असं मला वाटतं. आम्ही शिकवलेलं तेवढंच गा, दुसऱ्याचं गायचं नाही, ऐकायचं पण नाही असंही सांगितलं जातं. तर मला असं वाटतं की तुम्ही नाही म्हटलं तरी तुमच्या कानावर पडतच असतं, तुम्हाला ऐकण्याशिवाय भागच नाही असं झालं आहे. तर अशा तऱ्हेने माझी ही साधना सुरू झाली. आणि ऐकणं जसं म्हटलं मी ऐकत राहिले, चालत राहिले, मला जे आवडलं ते घेत राहिले. माझा स्वतःचा रंग, मला सुरेशबाबू म्हणायचे की तुझं गाणं तुझं असलं पाहिजे, तो अमक्यासारखी गाते आणि अमक्यासारखा आवाज लावते, त्यांच्यासारखी ताण घेते हे नको आहे, प्रभात्रे ही प्रभात्रेसारखी गायली पाहिजे. ते माझ्या मनामध्ये इतकं खोल गेलं होतं की मी प्रभात्रे म्हणून आज आहे. ताई, गुरूंनी आपल्याला संगीताचं शिक्षण तर दिलंच, पण त्याचबरोबर जीवन कौशल्य पण दिली. जीवन कौशल्य पण दिली गुरूंनी आपल्याला, की रियाज एक वर्ष जवळजवळ तुम्ही यमन राग शिकलात, तर ते पेशन्स ठेवून आणि वाट बघायला लागून, की लगेचच दुसरा तुम्ही म्हणालात कंटाळा येतो म्हणून लगेचच दुसरं न हे करता, म्हणजे जीवन कौशल्य पण तुम्ही आत्मसात केलीत तुमच्या गुरुकडून. आणि महाविद्यालयीन तुमचं जे शिक्षण आहे ते कायदा आणि विज्ञान या
याच्याशी झालेलं आहे. मग या कायदा आणि विज्ञानाला संगीताचा जोड आपण कसा लावला? मी जसं सांगितलं की माझे आईवडील शिक्षक असल्यामुळे शिक्षणाला आमच्या घरात महत्त्व होतंच. शिक्षण प्रथम. ब्राह्मण कुटुंबातली मुलगी, मध्यम स्थितीतली तिची परिस्थिती आणि त्या 70 वर्षापूर्वीचा काळ तुम्ही ऐका, मुली बाहेर पडत नव्हत्या, गात नव्हत्या, अशा परिस्थितीमध्ये शिक्षण हे करायचं आणि मग त्याच्या अनुषंगानं जे काही वेळ थोडासा मिळेल ते दुसरं करायचं. तर माझ्या आईवडिलांनी मला कधी थांबवलं नाही, कुठल्याही गोष्ट शिकण्यासाठी नेहमी प्रोत्साहन दिलं. पण शिक्षण चालू ठेवायचं हे मात्र त्यांनी मला नेहमी सांगितलं होतं. आणि मला डॉक्टर व्हायचं होतं, त्यांची इच्छा होती. आणि इंटर सायन्सला मला पुण्यामध्ये ॲडमिशन नाही मिळाली. मग बाहेर जायचं तर मग आई म्हणाली बाहेर नाही जायचं, तू दुसरं काहीतरी शिक. मग माझं BSc सुरू झालं. आणि BSc झाल्यावर मग MSc करायचं का काय करायचं. मी म्हटलं मग माझा एक मामा होता नामांकित वकील, तर तो म्हणाला तू वकील होणार. बरं म्हटलं. मग मी लॉ शिकले, सनद काढली, कोर्टात गेले थोडे दिवस. पण तिथलं वातावरण मला नाही आवडलं. दिवसभर थांबून राहायचं आणि खऱ्याचं खोटं करायचं, ते गुन्हेगार त्यांना सोडवायचं, ते मला अजिबात पटलं नाही. मला असं वाटलं मग संगीत चांगलं आहे. मग थोडंसं मी लांब झालं त्याच्यापासून. त्याच वेळेला नेमकं काय झालं, आकाशवाणीची जाहिरात आली होती. मी अर्ज केला आणि मग नागपूरला माझी बदली झाली. फर्स्ट पोस्टिंग रांचीला, बिहारमध्ये आहे. एक 2 महिने मी जेमतेम तिथे राहिले असं मी म्हटलं मला इतक्या लांब राहायचं नाही आहे, मी नोकरी सोडते. मग त्यांनी मला नागपूरला ट्रान्सफर केलं. आणि नागपूरला मी जवळ 4-4.5 वर्ष होते. तो काळ माझ्या शिक्षणाचा, संगीत शिक्षणाचा खूप महत्त्वाचा होता. कारण तिथे लायब्ररीमध्ये खूप चांगल्या चांगल्या आर्टिस्टची रेकॉर्डिंग्स होती. तर मधल्या वेळामध्ये काय करायचं तर मी तिथे जाऊन ऐकायची. आणि माझं ऐकणं खूप चांगलं आहे, जसं म्हटलं की मी कलाकारापेक्षा इष्ट होता चांगली आहे असं मला वाटतं. त्यामुळे प्रत्येक गोष्ट बारकाईनं ऐकण्याची सवय आहे मला. आणि त्याचा मला फायदा झाला. मी तिथेच मला आमिर खानच्या गाण्याचं खूप मला माझ्या मनावर परिणाम झाला. आणि त्यांचं गाणं, त्यांची विचार करण्याची पद्धत, एस्पेशली सरगम गायकी, ती मला त्यांनी मला मोहूनच टाकलं. म्हणजे मला त्यावेळेला दुसरं काय सुचत नव्हतं, सारखं सरगम सरगम. आणि तिथून प्रथम मी माझ्या गाण्यामध्ये सरगम सुरू केली. आणि थोडं थोडं माझं किराणाच्या जवळच वाहणारं पण वेगळी असं माझा प्रवाह सुरू झाला. रागरूपाकडे पाहण्याचा, स्वरवाक्य कशी तयार करायची, तानांचे पॅटर्न्स कसे घ्यायचे. सरगम म्हणजे प्रत्येक जी सामग्री असते निर्मितीमध्ये, संगीताच्या निर्मितीमध्ये जी प्रत्येक सामग्री आपण वापरतो, स्वरवाक्य असतात, मग त्याच्यामध्ये कंठसंगीतात तर बोल असतात, शब्द असतात, बोलवाक्य असतात, मग तान असते. आणि सरगम मी माझ्या गाण्याचा एक प्रमुख भाग केला. ह्या सगळ्यामुळे माझं गाणं खूप वेगळं झालं. आणि नागपूरला असतानाच माझं थोडं थोडं नाव होत होतं की चला ही चांगली मुलगी गाती आहे. माझ्या मैफिली व्हायला लागल्या. अगोदरही होत होत्याच, आपल्याला माहिती आहे पुण्याला गणेश उत्सवामध्ये 10 दिवस कार्यक्रम असायचे त्यावेळेला. आणि मोठमोठे कलाकार, त्यावेळेचे सगळे कलाकार त्या 10 दिवसामध्ये ऐकायला मिळायचे. आणि मी पण 10 दिवस कार्यक्रम करायची. रोज दुपारी कार्यक्रम संपला की सकाळी गाडीत बसायचं, संध्याकाळी त्या ठिकाणी पोहोचायचं, कार्यक्रम करायचं, दुसऱ्या दिवशी परत गाडीत बसायचं. असे 10-10 कार्यक्रम केलेत. तर गणपती उत्सवामध्ये माझे खूप कार्यक्रम व्हायचे, त्यामुळे माझं थोडं नाव झालं होतं. आणि मुख्य म्हणजे मला
क्लासिकल बरोबरच मला ठुमरी नाट्यगीतं भावगीतं भजनं हे सगळं म्हणायला आवडायचं आणि बहुतेक मी चांगली म्हणत असावी त्यामुळे मला लोकांनी खूप खूप बोलवलं. प्रभाताई, हा एक कोइन्सिडन्स आहे की तेव्हा आकाशवाणीच्या ऑडिओ लायब्ररीमध्ये जाऊन तुम्ही आमिर खान साहेबांचं गाणं ऐकायचात आणि श्रोते हो, आत्ता आपल्या सगळ्यांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे की आता प्रत्येक आकाशवाणी केंद्राच्या ऑडिओ लायब्ररीमध्ये प्रभाताईंचं एक स्वतंत्र कपाट आहे ज्याच्यामध्ये त्यांच्या अनेक रेकॉर्डिंग्स ह्या आपल्याला सगळ्यांना आकाशवाणीच्या माध्यमातून अजूनही ऐकायला मिळतात. तुम्ही आत्ता जे म्हणालात की तुम्ही गणेश उत्सवाच्या माध्यमातून मैफिलींच्याकडे गेलात किंवा श्रोत्यांच्या समोर येत गेलात, पण काय असतं की प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यामध्ये एक अत्यंत संस्मरणीय अशी एक मैफल असते. मी तुम्हाला दोन्ही अर्थाने विचारतो की एक व्यावसायिक संस्मरणीय मैफल जी तुम्ही पहिल्यांदा केली असेल तर तेव्हाची तुमची भावस्थिती कशी होती आणि तेव्हा नेमकं तिथे काय मांडायचं याविषयी तुम्ही कसा विचार केला होता? खरं सांगू का, हे ट्रेनिंग नव्हतं मला. पण काही वेळेला काय, तुम्हाला उपजत टॅलेंट असावं लागतं, नुसतंच नियती आणि तुम्ही साधना केली म्हणजे त्या मार्गावर तुम्ही यश मिळवताच असं नाही. तर मला थोडं टॅलेंट असावं, थोडीशी जाण असावी त्या गोष्टीची. आणि मी ऐकत होते जसं म्हटलं की मैफिल कशी रंगवायची, हे एक टेक्निक आहे. तुम्ही खूप घरी छान गाता, मैफिल कशी रंगवायची हे परत वेगळंच टेक्निक आहे. ह्या रागानंतर दुसरं काय म्हणायचं, कसं म्हणायचं, किती वेळ म्हणायचं, हे सगळं महत्त्वाचं असतं. तर ते मला वाटतं त्याचं श्रेय मी माझ्या हिराबाईंना देईन. सुरेईबाबू गेल्यानंतर 2 वर्ष मला स्कॉलरशिप होती, ती स्कॉलरशिप हिराबाईंच्याकडे मला शिकावं लागलं. कारण तुम्हाला किराणा घराण्यातच शिकावं लागेल असं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे ती 2 वर्ष मी हिराबाईंच्याकडे शिकत होते आणि त्याकडे त्यांचं नाव खूप होतं आणि त्या सारख्या दौऱ्यावर असायच्या. तर ती 2 वर्ष मी त्यांच्याबरोबर सारखी भारतभर हिंडले आणि एक चांगली गोष्ट मी अशी शिकले की मैफिल कशी रंगवायची, श्रोत्यांच्याबरोबर संवाद कसा साधायचा. तर ते मी शिक्षण, कारण नुसतं तुम्हाला चांगलं गाऊन चालत नाही, तुम्हाला मैफिलीमध्ये कसं गायचं हे कळावं लागतं, कशानंतर काय म्हणायचं, किती वेळ म्हणायचं. आणि जसं म्हटलं की मला सगळेच संगीताचे प्रकार आवडतात ख्यालापासून. आजही मी सगळे प्रकार गात नसले तरी ऐकते, अगदी लहान मुलापासून सगळ्यांची गाणी ऐकते मी. कधी कधी मला शेजारी बसले लोक म्हणतात काय ऐकते ही, मी म्हणते की ह्याच्यामध्ये एकतरी गोष्ट चांगली मला सापडेल हे तुम्ही ठेवलं पाहिजे की प्रत्येकाजण ऐकायचं आणि चांगलं शोधायचं, नाहीतर ह्याच्यात हे नाही त्याच्यात ते. आपले समीक्षक विशेषतः ते हेच पाहत असतात की ह्याच्यात काय कमी पडलं. तर असं असूनही मला वाटतं की काय चांगलं हे अगोदर तुम्ही पहा. आणि प्रत्येकात कोणी असं संपूर्ण असू शकत नाही, कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही संपूर्ण झालात याच्यापुढे काही नाही असं होऊ शकत नाही. माणूस शिकत राहतो, विकसित होत राहतो, पूर्णत्वाकडे चालत राहतो. तर ते झालं पाहिजे. आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते की माझी मैफिल कधी सुरू झाली ती मला खरं आठवत नाही आहे, पण बहुतेक गणेश उत्सवामध्येच असावी, कारण इतकी वर्ष झालीत ती. तर आणि लोकांनी तेव्हा उचलून धरलं असेल मला, त्यामुळेच पुढचे माझे कार्यक्रम 10-10 दिवसाचे व्हायचे. आणि दुसरी जी मैफिल मी सांगते तुम्हाला की व्यावसायिक अर्थानं किंवा जाणकार मंडळींच्या समोर गाणं, तर मी नागपूरला जेव्हा काम करत होते तर पुण्यामध्ये कुठलीही मैफिल ही चांगल्या लोकांसमोरच व्हायची, जाणकार म्हणजे इथले पुण्यातले लोक खूप जाणकार. आता मला माहिती नाही काय झालं ते, पण त्यावेळेला खरंच छान ऑडियन्स असायचा, म्हणजे त्यांच्यासमोर गाणं म्हणजे आम्हाला भीती वाटायची. तर त्यावेळेला 3-4 सर्कल्स होती, तर प्रत्येक ठिकाणी माझी गाणी झाली आहेत. पण ज्या मैफिलीचा मी उल्लेख करते ती
भीमसेन जोशींच्या मुलाची मुंज होती आणि त्यांनी माझं गाणं ठेवलं होतं. मला खूप छान वाटलं त्यांनी मला गायला बोलवलं आणि पुण्यातले सगळे दर्दी त्या मैफिलीमध्ये होते. भीमसेनजी, वसंतराव देशपांडे, दत्तोपंत देशपांडे, सगळे सगळे जाणकार म्हणजे त्यांच्यापुढे आला व्हायला खूप घाबरायला व्हायचं अशी मंडळी समोर होती. आणि ती मैफिल आणि त्यावेळेला माझं गाणं पण बदललं होतं. नागपूरहून मी गेले होते की माझं वेगळ्या वळणावर चाललेलं गाणं त्यांच्याकडनं मला पावती मिळाली, माझं सरगमचा प्रवेश माझ्या गाण्यामध्ये, हे सगळं त्यावेळेला नवीन होतं त्या लोकांनासुद्धा. तर त्यांनी मला प्रोत्साहन दिलं आणि नंतर जेव्हा जेव्हा कोणी भेटायचं, खूप छान गायला तू प्रभात आहे, तुम्ही खूप छान गायलात, तर ती मला नेहमीच आठवते मैफिल. मला एक या अनुषंगाने विचारायचं, तुम्ही पहिली मैफिल सांगितली, पहिल्यांदा मधुवंती गुरुवर्यांसमोर तुम्ही सादर केलं हे सांगितलं, पण पहिल्यांदा स्टेजवर डायरेक्ट मैफिलीतच गायलात का असं वेगळं काही एक काही इव्हेंट होता त्याच्यामध्ये तुम्हाला? स्पर्धामधनं भाग घेतो ना मी, म्हणजे अगदी सिनेमाच्या गाणी होती त्याच्यामध्ये देखील मी भाग घेत होते. मला आठवते लता मागे त्यासुद्धा एका स्पर्धेत होत्या आणि मी पण होते ना, मला काहीतरी 8वा नंबरचं बक्षीस पण होतं. म्हणजे गाणं माझं चालू होतं तर रेडिओवरही चालू होतं, पण मैफिल मला असं वाटतं गणपती उत्सवातच सुरू झाल्या माझ्या मैफिली. म्हणजे लहानपणापासून तुम्हाला स्टेजची तशी सवय झालेली होती? साधारणतः काय वय? बाबूरांच्याकडे होतो मी 15-1 वर्षाची असेन आणि हां त्या तेव्हापासून सुरू झाल्या. कारण मिरजेला आम्ही जायचो ना, तिथे खासाहेबांची पुण्यतिथी दरवर्षी असायची, सगळे गायक तिथे कलाकार यायचे, आम्ही किराण्याच्या म्हणून आम्हाला जावंच लागायचं, तर तिथेही मोठा असा समाज असायचा, तिथेही मी गात. मैफिलीची आठवण झाली तुमच्या कवितेची, तुम्ही जी मैफिल नावाची कविता लिहिली आहे ती आम्ही आता थोडंसं वाचून दाखवत आहे, म्हणून दाखवत आहे तिघे जण. मैफिल. एखादा सूर असा यावा क्षितिजाचा पार दिसावा, एखादा आलाप असा खुलावा सारा आसमंत उजळून जावा, एखादी तान अशी बरसावी सारी तृष्णा मिटून जावी, एखादी लय अशी जुळावी सारी जाणीव विरून जावी, एखादा ताल असा भरावा अंतापर्यंत तोल राहावा, एखादी सम अशी पडावी जीवा शिवाची गाठ पडावी, एखादा राग असा फुलावा अनंताला जाऊन भिडावा, एखादा ख्याल असा मांडावा यमुना तीरी ताज बनावा, एखादी ठुमरी अशी रंगावी की इंद्रधनुची कमान व्हावी, एखादं गीत असं छेडावं शब्दापलीकडे बोलकं व्हावं, एखादं भजन असं गावं निर्गुणाचं कोडं सुटावं, एखादा श्रोता असा मिळावा अद्वैताचा स्पर्श घडावा, एखादा संवाद असा जुळावा एखादा संवाद असा जुळावा गंगेवरती चंद्र झुलावा, एखादी मैफिल अशी जमावी गाभाऱ्यागत पुनीत भावी. प्रभाताई, ही तुमचीच रचना आम्ही या श्रोत्यांच्या साक्षीने तुमच्या समोर सादर करायचा प्रयत्न केला. आणि ह्या मैफिली संदर्भातलाच पुढचा प्रश्न आहे माझा की जे मोठे मोठे संगीत समारोह होतात, जसं की कालाघोडा आहे किंवा तानसेन महोत्सव आहे, सवाई गंधर्व महोत्सव आहे, अशा प्रकारच्या एखाद्या महोत्सवाचं जेव्हा तुम्हाला पहिलं निमंत्रण मिळालं, आता एवढ्या मोठ्या कालखंडामध्ये ते पहिलं केव्हा मिळालं हे सांगणं कदाचित कठीण होईल, परंतु ती एक तुमच्या या सगळ्या सांगीतिक प्रवासामध्ये असलेली एक सहृदय अशी आठवण असणार आहे की हे जे जेव्हा हे निमंत्रण मिळालं नेमकं तुम्हाला, तेव्हा तुम्हाला तुमच्या गुरूंच्या बद्दलच्या आठवणी जाग्या झाल्या असतील, तुम्हाला तुमची मेहनत तुमच्या डोळ्यासमोरून सगळी तरळत गेली असेल, आणि उद्या जाऊन तिथे त्या मैफिलीमध्ये जे काही सादरीकरण करायचं आहे तर श्रोत्यांच्या काय अपेक्षा असू शकतात असं काहीतरी गणित तुम्ही बांधायचा प्रयत्न केला असेल, त्याबद्दल थोडं सांगाल का?
रेडिओमध्ये आकाशवाणीमध्ये इन्व्हायटेड ऑडियन्ससमोर कार्यक्रम व्हायचे बघा. आजही चालू आहेत नॅशनल प्रोग्राम्स आणि एरवी पण संगीत संमेलनमध्ये प्रत्येक मोठ्या मोठ्या शहरी असे कार्यक्रम व्हायचे, तर तिथे तर मी जातच होते. म्हणजे लोकांसमोर जाण्याची ती एक, शिवाय गणपती उत्सव होतेच आणि गव्हर्नमेंटचे काही उत्सव जसे भोपाळमध्ये होतो, कुठे दिल्लीमध्ये होतो, ते समारोह सगळे मला आमंत्रण यायचे. आणि पहिला कुठला असेल तो मला आता आठवत नाही आहे, पण सगळीकडनंच आमंत्रण यायला लागले. एकदा नाव झालं की मग एस्पेशली मुंबईला जेव्हा मी आले माझे ट्रान्सफर होऊन, तेव्हा पेपरमध्ये नाव यायचं, फोटो यायचे, तर काही लोकांना खूप छान वाटलं, पण काही लोकांना इतकी असूया निर्माण झाली, त्याचा मला नंतर खूप त्रास झाला. आणि मग मी त्याच्याकरता नोकरी पण सोडली. तुम्ही ह्या मैफिलींच्या माध्यमातून जेव्हा श्रोत्यांच्या समोर जात होतात, तर तेव्हा एक वेगळ्या प्रभाताईंचं वेगळं गाणं, त्यांची गाण्याची वेगळी शैली असं घेऊन श्रोत्यांच्या समोर जात होतात. हा सगळा तुमचा अभ्यास, ही तुमची सगळी साधना तुम्ही तुमच्या स्वरांच्या सहाय्याने मांडत होतात. या सगळ्या शैलीसोबत म्हणजे तुम्ही ही स्वतंत्र शैली निर्माण केली आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन पण तुमच्या गाण्याच्या माध्यमातून आणि त्याचं प्रचार प्रसार तुमच्या शिष्यांच्या माध्यमातून पुढे करत गेलात. हे वेगळेपण साधावं, हे वेगळेपण जपावं, असं तुम्हाला काय वाटलं? एकतर लहानपणापासूनच मला एक वाटत होतं की मी दुसऱ्यांचं गाणं गाणार नाही, मी दुसऱ्यांची भावगीतं कधी गायली नाही आहेत, दुसऱ्यांच्या बंदिशी पण गायले नाहीत. तर माझं स्वतःचं सगळं असलं पाहिजे असं मला वाटत होतं. तेव्हा सुरुवातीला काही शक्य नव्हतं, पण जेव्हा मला शक्य झालं की सगळं माझंच असलं पाहिजे, तर मग बंदिशी करायला लागले मी. आणि सुरेश बाबूंनी सांगितलं होतं की तुझं वेगळं असलं पाहिजे, तू असली पाहिजेस, तुझं दुसऱ्यामधलं काही दिसलं नाही पाहिजे, दुसऱ्याचा विचार घे, पण तो विचार तुझा होऊन पुढे आला पाहिजे. त्यामुळे माझं गाणं वेगळं झालं असं मला वाटतं. आणि रागाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोनच वेगळा आहे. जसं मी म्हटलं, मला माझ्या शिक्षणाचा खूप फायदा झाला. मी सायन्स ग्रॅज्युएट आहे आणि लॉ ग्रॅज्युएट, म्हणजे कायदा आणि विज्ञान दोन्ही माझ्यामध्ये भरपूर भरलेली आहेत. आणि अगदी परंपरासुद्धा असू देत मी त्याच्याकडे डोळसपणे पाहते. केवळ परंपरेच्या नावाखाली एखादी गोष्ट आली म्हणून मी नाही घेऊ शकत ती, त्याच्यामध्ये लॉजिक पाहिजे. का करणार तुम्ही? मी आता गातानासुद्धा मला हे का करायचं आहे हे कळल्याशिवाय मी नाही करते. का करतो आपण ते कळलं म्हणजे आपण छान करू शकतो ना, तो दुसरा करतो म्हणून मी करते ह्याला काही अर्थ नाही असं मला वाटतं. तर माझ्या शिक्षणाच्यामुळे मला खूप फायदा असा झाला की मी चांगला विचार करू शकले आणि माझं गाणं वेगळं ठेवू शकले त्याच्यामुळेच. की कोणत्याही रागाकडे पाहताना तुम्ही असं का पाहता मला विचारा, तुम्ही नावं मागे नाही ठेवायची. मला विचारायचं की तुम्ही असं का केलं, मी सांगेन ना तुम्हाला त्याचं कारण. त्यामुळे मला असं वाटतं की असा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. दुसरा गातो म्हणून आमचं रागरूप आहे ना, राग संकल्पना ही अशी गोठवलेली नाही हो, ती अशी काय म्हणायची अशी मोकळी आहे. तुम्ही ज्या दृष्टिकोनातनं खिडकीतनं त्याच्याकडे पाहता तशी तुम्हाला ती दिसते, तर तुम्ही तुमची खिडकी निर्माण करा ना, त्यातून पहा रागाकडे. नुसतंच आरोह आरोह आणि पकड आणि वादी समाधी करून राग होत नाही. ते तुम्ही वाचून तुम्हाला राग गाता येत नाही. तुम्हाला रागाचं प्रत्यक्ष सादरीकरण 100 times 1000 times ऐकायला पाहिजे, विचार करायला पाहिजे, तेव्हा तुम्ही तुमचं असं काही मांडू शकता. जसं तुम्ही म्हणलात की मी माझ्या शैलीनी सुरुवात केली गायला, तर तुमची रचना, पहिली रचना तुम्ही जी केली असेल, त्या रचना करताना तुम्ही ठरवलं होतं की हाच साधारणतः माझा राग असावा, राग ठरवलेला होता का तुम्ही की याच रागाची बंदिश माझी पहिली, का त्याच्या अगोदर काही वेगळ्या बंदिशी पण तयार केलेल्या होत्या? आणि काय झालं, माझी
बंदिश बांधणं हे माझं राजेला सुरू झालं. काय झालं, जसं म्हटलं मी, माझं पोस्टिंग पहिलं आकाशवाणीचं राजेला झालं होतं. आणि तिथे गेल्यानंतर 8 दिवसामध्येच मला सांगण्यात आलं की तुम्हाला एक ऑपेरा ऑपेरा करायचा आहे. मी जन्मात कधी एक ओळही बांधली नव्हती. म्हटलं कसं काय करायचं, तिथला एक कंपोजर कुठेतरी सुट्टीवर गेले होते, मला नाही म्हणता येत नाही, मला येत नाही म्हणून. तिथे एक सारंगीवाले होते, तर त्यांना थोडंसं ज्ञान होतं रचनेचं. ते म्हणाले, मॅडम आप हम दोनों करेंगे बैठ के अच्छे से करेंगे. आणि आम्ही तो ऑपेरा केला 15 मिनटाचा आणि तो खूप गाजला. त्याच्यानंतर तिथेच माझी पहिली मारुती हातमधली बंदिश झाली, जागो मैं सारे रे. त्याबद्दलच थोडंसं मी तुम्हाला सकाळी म्हणजे विनंती केली होती की त्याबद्दल तुम्ही सांगाव, कारण की मारू बिहागबद्दल सगळेजण म्हणतात की मारू बिहागमध्ये काय असायला पाहिजे शास्त्र, पण आज सर्वमान्य शास्त्र जे आहे ते तुमचंच बंदिशीचं आहे. लोकांच्या समोर जो मारू बिहाग आहे त्याच्यामध्ये शुद्ध मध्यमाचा प्रयोग आहे. हा शुद्ध मध्यम लोक किती घेतात, मी लोकांच्या काय म्हणायचं गाणी ऐका रेकॉर्ड्स केलेले आहेत, आणि तो मध्यम किती वेळेला कशा तऱ्हेने घेतात. ताने तर तो अजिबात नसतो, आलापात अधून मधून कुठंतरी डोकावतो. म्हणजे असं आहे की एखादा माणूस बाहेर तिथे दारात उभा आहे, केव्हा तरी आपण लक्ष जातं, आपण पाहतो त्याला, असं तो मध्यम आहे असं मला वाटलं. मी म्हटलं ह्याला मग कशाला ठेवायचं इथे, आणि मी त्याला काढूनच टाकलं. आणि तो किती छान मग तीव्र मध्यमावरती छान लक्ष केंद्रित झालं माझं, आणि तो इतका सुंदर झाला मारू बिहाग. नंतर मी असे केल्यानंतर आमचे शास्त्रज्ञ सगळे लगेच सगळ्यांचे काम, काय तुम्ही असं कसं केलं, त्या बाईंनी असं कसं केलं, आणि मग त्यांनी मार्गी बिहाग काढला बरं काय. ह्या अनादिकाळापासून जे आपलं संगीत चालत आलं आहे त्यात अनेक बदल झालेत, अनेक राग अनेक तऱ्हेनं बदलले आहेत, त्यांची नावं बदलली आहेत. आत्ताच्या आत्ता तुम्ही पाहा ना किती वेगळे वेगळे एकाच रागाचे आपल्याला प्रकार दिसतात. तर ह्या मधल्या काळामध्ये किती स्थित्यंतरं झाली हे कुणाला माहिती नाही आहे. आता त्यावेळेला कोणीतरी मार्ग विभाग म्हणून काढला असेल, नंतरच्या माणसाने मध्यम शुद्ध मध्यम कुठेतरी लावला असेल, वेगळं नाव दिलं त्याला, पण त्या मध्यमाला जर काही स्थानच नाही तिथे, तो नसला ना असला काय, सारखंच आहे. मग मी म्हटलं नाही मला ठेवायचा, आणि त्याने काही बिघडलं नाही हो, खूप छान बिघडलं. प्रभाताई, तुम्ही आत्ता सांगितलं की तो मार्ग विभाग किंवा मार्गीय विभाग असा काहीसा होता आणि तो कोणीतरी समोर आणला, पण आता इथे श्रोत्यांमध्ये विद्यार्थी पण बसलेले आहेत, तर मला तुम्हाला विनंती करायची की विद्यार्थ्यांसाठी असं सांगा की एखाद्या स्वरांनी रागहानी होते का किंवा होत नाही का, आणि जसं आपण मारू बिहाग आहे किंवा तुमचा श्यामकल्याण आहे, तर तुम्ही कुठल्याही रागाविषयी, तुमच्या तिलंग भैरव आहे, कसंही जे उदाहरण तुम्हाला योग्य वाटेल ते, आणि श्रोत्यांमधल्या विद्यार्थ्यांना हे समजून सांगा, आम्हाला समजून सांगा की नेमकं तो जो रागहानी करणारा प्रकार असतो तो असतो का, आणि जर नसेल तर तुमचं मत काय. एक तर असं पहा, तुम्ही राग निवडल्यानंतर आरोहावर त्याचा असतो, तो तुम्ही बदलता कामा नये. आरोही स्वर म्हणजे तसाच आला पाहिजे. अनेक वेळेला तुम्ही बारकाईने ऐकलं तर अवरोही स्वर त्याचे मिक्स झालेले असतात, ऐकलं नाही तर तुम्ही, म्हणून म्हटलं तुम्ही नीट ऐका, तर आरोह अवरोह हा नीट राहिलाच पाहिजे. एकदा तुम्ही ठरवलं ना की असा स्वर वर जाईल असा स्वर खाली येईल, तर ते तुम्ही शेवटपर्यंत पाळलं पाहिजे. आणि रागाचं नाव, आता श्याम कल्याण म्हटल्यानंतर कल्याण अलीकडे जो गातात ना कल्याण, त्याच्या श्याम कल्याण, त्याच्यात कल्याण कुठे दिसतच नाही, मग का म्हणायचं त्याला कल्याण. मी म्हटलं की ह्याच्यामध्ये कल्याण काही बिघाड न करता आणता येतो, तर का नाही आणायचा. आणि मी माझ्या श्याम कल्याणामध्ये कल्याण आणलं आहे आणि तो लोकांना खूप आवडला आहे. तेव्हा माझा श्याम कल्याण वेगळा झाला. तसंच जोकोम्स, जोकोम्समध्ये ती पधनी एक तेवढे एकाच वेळेला केव्हा तरी घेतात बरं का, त्या बंदिशीमध्ये पुढे त्याचं कुठे
तो कुठं लुप्त होतो मला म्हणत नाही. तो मी म्हटलं मग ठेवायचंच कशाला त्याला. जोग कंस आहे ना, म्हणजे जोग आणि कंस जर मिश्रण आहे तर जोग पण दिसू द्या ना त्याच्यामध्ये. ह्यांच्यामध्ये जे म्हणतात साधारणपणे लोक प्रचलित आहे त्याच्यामध्ये जोग विशेषतः दिसत नाही आहे. तर मी ते कॉम्बिनेशन केलं, म्हणजे रागाचं नाव आणि रागाचं प्रस्तुतीकरण ह्याच्यामध्ये कुठेतरी साम्य असलं पाहिजे ना. आपलं शास्त्र मनमानी नाही आहे, आपण ते कुठेतरी त्याला स्टँडर्डाईज केलं पाहिजे असं मला वाटतं. आपली जबाबदारी आहे ती गोरखकल्याणमध्ये. कल्याण नाहीच आहे कुठे, तुम्ही कशाला म्हणता त्याला गोरख? नुसतं गोरख म्हणा ना. सकाळचा राखोणचा तो आजकाल मला नावं लवकर आठवत नाहीत, त्याच्यामध्ये तो रागच नाही तरी सुद्धा आपण त्याची नावं घ्यायची, कुठेच दिसत नाही तो राग. तर अशा ज्या लहान लहान गोष्टी आहेत ना, तुम्ही स्वतःहून बदला ना, काय हरकत आहे. नव्या पिढीने हे घेतला पाहिजे सगळं, पुढाकार घेऊन आपलं शास्त्र त्याला स्टँडर्डाईज केलं पाहिजे. केवळ परंपरा म्हणून तुम्ही उघड्या डोळ्याने पहा ना, जे चांगलं आहे ते चांगलंच आहे, ते ठेवायचं आहे आपल्याला. परंपरा म्हणजे साचलेलं पाणी नसतं की तेच तेच तुम्ही पुन्हा घ्यायचं. परंपरा हा वाहता प्रवाह असतो, त्यात नवीन नवीन प्रवाह मिसळत असतात आणि ती अधिक सशक्त होत राहते. तसं केलं पाहिजे तुम्ही, नाहीतर आपलं भारतीय संगीत ती राग संकल्पना तर कुठे चालली मला कळतच नाहीत. आज आजकाल ते चित्रपट संगीत घेतात त्याच्यामध्ये आलाप घेतात, ताना घेतात, काय चाललं आहे मला कळत नाही. अरे बंदिश गाणं चांगली तुम्ही हां, पण ते नाही. आता म्हणून म्हटलं की ही राग संकल्पना आपण टिकून ठेवली, ते आपलं भारतीय संगीताचं एक मोठं वैशिष्ट्य आहे. जगात कुठेही तुम्हाला राग संकल्पना दिसणार नाही. आणि ज्या तऱ्हेनं आपण प्रस्तुतीकरण करतो राग संकल्पनेचं, ते युनिक आहे, अगदी युनिक आहे. तुम्ही आत्ता म्हणलात की ह्या सगळ्या नवीन विचारांनी आपण पुढे जायला पाहिजे, आणि ह्या नवीन विचारांनी पुढे जात असताना ज्याला आपण सांगीतिक सौंदर्य स्थानं म्हणतो एखाद्या रागामधली किंवा मांडणीमधली, तर त्याचा तुम्ही स्वर लगाव किंवा लयकारी यांचा विचार कसा केला? मगाशी तुम्ही नोटेशनचं सांगितलं, मग जेव्हा अशा नवीन रागांच्या तुम्ही जोडणीच्या विचारात होतात, नवीन रागांच्या निर्मितीच्या विचारात होतात, तेव्हा त्याच्या सांगीतिक सौंदर्याचा विचार कसा केलात? कला ही सुंदर असलीच पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यामध्ये भावनिर्मिती असली पाहिजे. तो मला तो भावनेचा स्पर्श झाला पाहिजे ना. तर कला म्हणजे शास्त्र नाही नुसतं. आपण काय करतो, शास्त्र दाखवण्याचा प्रयत्न करतो. शास्त्र मागे राहिलं पाहिजे, तुम्ही शिकून घ्या शास्त्र, पण सादरीकरण करताना ती कला दिसली पाहिजे असं मला वाटतं. आणि ते महत्त्वाचं आहे. आणि कला तुमच्यापर्यंत पोचली नाही तर नुसतं लयकारी करून ठीक आहे ना, ती पण महत्त्वाची गोष्ट आहे. ती किती वेळ कराल तुम्ही, शास्त्र किती वेळ दाखवाल? सुरांचा जो एक काय मग सौंदर्य आहे, त्यातलं भाव आहे, तो तुमच्यापर्यंत पोचला नाही तर ती कलाच नाही ना. त्यामुळे नुसता शास्त्राचा खेळ नाही करायचा आपल्याला. कला ही कला राहिली पाहिजे, कारण कलेच्या मागून शास्त्र येतं. कला आधी तयार होते, शास्त्र अगोदर तयार होत नाही, मग आपण कलेची निर्मिती नाही करत. कला निर्माण होते आणि मग त्याचं शास्त्र तयार होतं, त्याला नंतर शास्त्राच्या चौकटीत बसवलं जातं. तर कला जर बदल गेली तर शास्त्र बदल कालामनाप्रमाणे कला बदलत राहते. आणि बदलणं हा तिचा स्वभाव आहे, तिने बदललं पाहिजे. त्यावेळेचा एक 300 वर्षापूर्वीचा आम्ही राग आज तसाच घालवतो, लोक घेणार नाहीत. आम्ही स्वतः बदलतो, किती बदललो आहोत. मग फक्त त्या रागाने तसंच राहायचं का? आमच्याबरोबर त्यांनी बदललं पाहिजे, आम्हीच त्याला बदलतो आहोत. आणि तो बदल आम्ही स्वीकारायला पाहिजे आणि त्याप्रमाणे चालायला पाहिजे. जसं तुम्ही आत्ता म्हणलात की काळानुरूप बदलायला हवं आपण, आणि चित्रपट संगीतात आजकाल भीती वाटते की काय, म्हणजे खरंच ही स्थित्यंतरी झाली ती आपल्या अभिजात संगीतासाठी प्रेरक आहेत की मारक आहेत? आत्ता जे प्रयोग सध्या चालू आहेत ते सध्याचे जे प्रयोग चालू आहेत, जे प्रयोग मला नीट कळलं नाही. आत्ता आपण म्हणालात की चित्रपट संगीताच्या ह्याच्यामध्ये ते कुठेतरी आलाप घेतात, हे घेतात, त्यांनी बंदिशींचं गायन केलं पाहिजे. म्हणजे मेळा असतो मोठा,
एखाद चित्रपट की त्याच्यामध्ये जिथे शक्य आहे असे आलाप ताना घेते, तर लोकांना खुश करण्यासाठी आम्ही आजकाल काय काय करत असतो, श्रोत्यांना आपल्या स्तरावर आणणं ही आमची जबाबदारी आहे. श्रोत्यांच्या स्तरावर आम्ही जाण्यात अर्थ नाही असं मला वाटतं. आपल्या कलेचा तो सर खाली चालला आहे असं मला वाटतं. आणि मला नेहमी असं वाटतं की श्रोता जोपर्यंत आमच्या स्तरावर येत नाही तोपर्यंत आमचा संवाद नीट होणार नाही, आमची कला पुढे जाणार नाही. 8 दशकात जी संगीत क्षेत्रात बदल झाला आहे त्याबद्दल तुम्ही बोललात. संगीत शिकवण्याच्या पद्धती, संगीत शिकवण्याच्या पद्धतीत देखील बराचसा आता बदल झालेला आहे. 8 दशकापासून तुम्ही पाहतात सगळा बदल. गुरु शिष्य परंपरा, गुरुकुल पद्धतीने संगीत शिकलं जायचं, शिकवलं जायचं. मध्यंतरी कोरोनाचा काळ येऊन गेला तर ऑनलाईन पण सुरू झाले संगीताचे वर्ग. जी मंडळी टेक्नोसॅव्ही होती त्यांनी तसा प्रयोग करून शिकवण्याचा प्रयत्न केला, पण जी मंडळी फारसं म्हणजे फक्त गाणं एक गाणं असं ज्यांचं होतं त्यांना ते माहिती नव्हतं की कसं वापरायचं काय करायचं, त्यांच्यासाठी तो काळ खूपच अवघड गेला. म्हणजे समोर शिकवायला कोण नाही, शिकवणाऱ्याची भूक आणि शिकणाऱ्याची भूक दोन्ही पण दोघंही जण अतृप्त राहिले. तर मग तुम्ही ज्या पद्धतीने म्हणताय तसं सुरू करायला पाहिजे का, ऑनलाईन क्लासेसला आपण किती महत्त्व द्यावं आणि समोर बसून किती महत्त्व द्यावं, त्याला प्रमाण काय ठेवायचं? सध्याचा काळ असा आहे की आपली जीवन पद्धती बदलली आहे. त्या पद्धतीमध्ये जे शक्य आहे ते आपल्याला स्वीकारलंच पाहिजे. म्हणजे गुरु शिष्य पद्धती ही आयडियल पद्धती आहे. समोरासमोर बसून तुम्ही शिकणं हे वेगळंच आहे, तुम्हाला ते लवकर पोचतं समजतं. पण तुम्ही ऑनलाईन, म्हणजे मी कुणाला ऑनलाईन शिकवत नाही मला आवडत नाही म्हणून, तर ऑनलाईनमध्ये तुम्हाला दुसरा पर्याय नाही म्हणून तुम्ही शिकताय. ठीक आहे ना, चांगली गोष्ट आहे. संगीताचा प्रसार होतो आहे, लोक ऐकत आहेत. यूट्यूब म्हणा तर फेसबुक म्हणा, नवीन नवीन चॅनल्स निघाले आहेत, ते सगळं उपयोगी आहे. तुम्हाला गाणं खूप ऐकायला मिळतं आहे, पण गाणं ऐकणं ही कला आहे हे समजून तुम्ही ऐकलं पाहिजे. जसं संगीत ऐकणं म्हणजे संगीतकार होणं जसं त्याच्यासाठी साधन आहे ना, श्रोता होणं त्याच्यापेक्षाही जास्त वेळ लागतो चांगला श्रोता होण्यासाठी. तर श्रोता चांगला असेल तर कलाकार चांगला अधिक होऊ शकतो, तो त्या कलाकाराला उठवतो आणखीन वरती. नाहीतर मग आम्ही तुमच्या स्तराला येऊन बसतो, तुम्ही म्हणाल ते मग टाळ्या ताना तबल्याशी झटापट हे सगळं करतो आम्ही, ते खरं चांगलं नाही आहे. सा लावून एक आलाप अर्धा तास पाऊण तास छान संतपणे म्हणायचं, आणि तो जो आनंद आहे ना तो हे नुसते चमत्कारिक म्हणजे चमत्कारिक आहे, कारागिरी आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे तुम्ही थोडी मेहनत केली त्याचं, पण आलाप अर्धा तास पाऊण तास करणं याच्यासाठी खूप साधना लागते. तर ते महत्त्वाचं आहे आपल्या रागसंगीतामधलं असं मला वाटतं. ताई आपले जे गुरु होते सुरेश बाबू माने आणि हिराबाई बडोदेकर, त्या दोघांच्या नंतर आपण दुसरे कुठले गुरु लौकिक अर्थाने केले नाहीत, आणि जो काही अभ्यास केला तो एकलव्य साधनेनं केला. तर ही एकलव्य साधना ही कसा आत्मविष्कार होता तुमच्या मनाचा, की कसा कसा प्रगल्भ होत गेला एकलव्य साधनेने, तुमची गायकी कशी प्रगल्भ झाले? मी जसं म्हटलं ना की सुरेश बाबूंच्या जागी मला दुसरा कोणाला बसणं शक्य झालं नाही. गुरु म्हणून, गुरु समान मला अनेक लोक आहेत, अनेक कलाकार आहेत, त्यांच्यापासून मी खूप शिकले आहे. अगदी मी सांगते ना, लहान मुलापासून मी काही काही गोष्टी घेतल्या आहेत. चित्रपट संगीतामधनं घेतलेलं आहे मी, नाट्यसंगीत सगळ्यामधनं मला जे चांगलं वाटलं आहे ते मी घेत राहिले आहे. आणि ते माझ्यामध्ये कसं समावून घ्यायचं हे कदाचित मला छान कळलं असेल, तर त्यामुळे माझं गाणं मी तसं समृद्ध करत गेले. काय घ्यायचं हे कळलं पाहिजे, आणि घेतल्यानंतर कसं आपल्यात मिसळायचं ही पण कला आहे. तर ते दुसऱ्याला न कळू देता आपलं कसं करायचं हे कळलं पाहिजे. ताई, तुम्ही जेव्हा गाणं शिकायला सुरुवात केली किंवा जेव्हा तुम्ही स्वतंत्र विचाराचं गाणं तयार करायच्या मागे लागलात किंवा तो प्रवाह आपोआप समोर आला असं,
तेव्हा घराण्यांचं प्राबल्य खूप होतं, घराण्यांचं वर्चस्व खूप होतं आणि संगीतातली घराणी ही एकमेकांच्या संदर्भामध्ये कधी पूरक आणि कधी पूरक नसलेली अशा प्रकारचं त्यांचं त्या घराण्याशाहीमधलं वागणं होतं. तेव्हाचं घराण्यांची आवश्यकता तेव्हा कदाचित असेल नसेल, परंतु आजच्या वर्तमान स्थितीमध्ये जे शिकणारे नवीन विद्यार्थी आहेत तर ह्या लोकांनी ह्या घराण्यांच्यामध्ये अडकून पडावं का? मला असं वाटतं की तुमचं फाउंडेशन, तुमचं बेस कुठेतरी एका ठिकाणी होणं जरुरी आहे. एका ठिकाणी तुम्ही कुठे शिकलात, स्वर लय पक्के केलेत तुम्ही. कर्नाटक संगीताचं मला खूप एक खूप छान गोष्ट आहे त्यांच्यामध्ये की कुठलाही नवीन विद्यार्थी येऊ देत त्याच्यासाठी त्यांनी अलंकार केलेत. ते पलटे इरिस्पेक्टिव्ह ऑफ घराणं, शैली काय, तुम्हाला स्वरांची आणि लयीची ओळख करण्यासाठी ते घेतल्यानंतर तुमचं एक फाउंडेशन तयार होतं. आपल्याकडे सरगमच शिकवत नाही हो, सारेगमसुद्धा काही लोक शिकवतच नाहीत. मी नाही शिकले आणि अनेक लोक नाही शिकवत. पलटे म्हणा, अलीकडे कोणी शिकवत असेल तर, पण पलटे शिकणं फार महत्त्वाचं आहे. त्याचा जर तुम्ही छान अभ्यास केला ना, रागाच्या संदर्भात पलटे झाले पाहिजेत. ते तुम्ही तयार केलेत संथलईपासनं जलद लईपर्यंत तुमचं आलाप छान तयार होतो, तुमच्या ताना तयार होतात, रागाचा आवाका तुम्हाला कळतो आणि एक छान रूप तुमच्यासमोर रागाचं उभं राहतं. तुम्ही मैफिलीमध्ये आलापीपासून तानेपर्यंत छान प्रवास करू शकता. तर हे झालं पाहिजे असं मला वाटतं. यावरूनच असा एक मनामध्ये शंका येते की आदर्श गुरु आणि तृष्णार्थ शिष्य कसा हुडकायचा किंवा कसा बनवायचा? नशीब आहे बाबा ते. तुम्हाला चांगला गुरु मिळणं आणि चांगला शिष्य मिळणं. आता आजकाल काय आहे, आज हा गुरु, एक चार दिवसांनी दुसरा गुरु, त्याच्याकडे हे शिकायचं, ह्याच्याकडे हे शिकायचं. एका ठिकाणी चांगलं शिकाणं, तुमची अशी पात्रता करा तुम्ही एका स्तरावर पोचल्यानंतर ऐकून तुम्ही घेतलं पाहिजे सगळं. प्रत्येक गोष्ट तुम्हाला तोंडात घास भरवायचा का तुम्हाला, असं नसलं पाहिजे. तुम्ही त्या स्तरावर पोचल्यानंतर तुम्हाला घेता आलं पाहिजे, ती घेण्याची क्षमता तुमच्यामध्ये तुम्ही आणली पाहिजे. नाही तर प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही गुरुकडे जाणं हे बरोबर आहे, तुम्ही स्वतःचं काहीच करू शकत नाही मग. ताई, आता ह्या नवीन पिढीमध्ये गुरु शिष्य परंपरा जी बदलत बदलत आत्तापर्यंत आलेली आहे, तर त्याच्यामध्ये त्या शिष्याच्या काय क्वालिटीज असल्या पाहिजेत किंवा त्या गुरुच्या काय क्वालिटीज असल्या पाहिजेत याविषयी तुम्ही काही सांगाल का? पूर्वी कसं होतं की आपली विद्या सहसा कोणाकडे जाऊ नये म्हणून गुरु लोकसुद्धा आपली विद्या सरळ हाताने देत नव्हते. अगदी त्यांचा जवळचा कोण मुलगा असेल, कोण शिष्य असेल, त्याच्यावर त्यांचा विश्वास असेल, अशाच शिष्याकडे ते सगळं जायचं आणि लपवून ठेवण्याची प्रवृत्ती खूप होती पूर्वी. पण आता तुम्हाला काही लपवून ठेवता येत नाही, इतकं तुमच्यासमोर आहेत. पुस्तकं आहेत, कॅसेट्स आहेत, ऑडिओ व्हिज्युअल आहेत, सगळं यूट्यूब आहे, तुम्हाला ऐकायला इतकं मिळतं आहे, तुम्ही काही लपवून ठेवू शकत नाही. तुमची जर बुद्धी चांगली असेल आणि तुम्हाला कष्ट करायची तुमची तयारी असेल तर तुम्हाला काही उचलता येतं, छान उचलता येतं. पण गुरुकडे फाउंडेशन झालं पाहिजे असं मला वाटतं की तो एक स्तर तुमचा तयार झाला नीट, म्हणजे तुम्हाला लवकर लवकर घेता येतं काय ते, कुठे काय घ्यायचं, काय चांगलं आहे, काय वाईट आहे. चांगलं वाईट ठरवणं हे खरंच ही स्टेप खूप महत्त्वाची असते. काय घ्यायचं, काय नाही, काय चांगलं आहे, नुसत्या ताना म्हटल्या म्हणजे चांगल्या नसतात. तबल्याशी हाणामारी चांगली नसते हे लक्षात घेतलं पाहिजे. तिथे टाळ्या श्रोतांनी वाजू नयेत असं मला वाटतं. मग एकदा टाळ्या सुरू झाल्या की मग तेच कलाकार करायला लागतो, तसं होऊ नये. म्हणून मला सांगायचं आहे की आलाप तुम्ही ऐका, तुमचं मन शांत होतं, तो आनंद मिळतो तुम्हाला, तो नेहमी राहतो तुमच्याबरोबर. हे 2 मिनटं तुम्हाला काय म्हणजे भावना उचंबळून येतात ते सगळं करून तुम्ही विसरून जाता तुम्ही, तसं नको. संगीत हे
तुमच्या जीवनाला त्याने एक आनंद दिला पाहिजे, तो चिरकाल आनंद असला पाहिजे, क्षणिक आनंद असून चालत नाही. संगीताला म्हणूनच एक मोठं उच्च स्थान आहे सगळ्या कलांमध्ये. सगळ्या कलांमध्ये संगीत ही उच्च कला समजली जाते, कारण ती फक्त स्वतःबद्दलच सांगते. विश्वातलं कुठल्याही गोष्टीचं ती निर्देशन करत नाही. नृत्य म्हणा, नाटक म्हणा, ज्या परफॉर्मिंग आर्ट्स आहेत तर तुम्हाला काहीतरी सांगतात. नाटक तुम्हाला एखादी गोष्ट सांगते, तुम्हाला ॲक्टिंगमधून तुम्हाला कळतं त्याला काय सांगायचं आहे, शब्द आहेत तिथे, नृत्यामध्ये सुद्धा. पण संगीत जेव्हा आ करतो तुम्हाला काय सांगायचं कळतं का? संगीताची भाषा तुम्हाला कळली पाहिजे, ती विश्वभाषा आहे. ती भाषा तुम्ही शिकून घेतलीत तर तो आनंद मी तुम्हाला सांगते चिरकाल टिकणारा आनंद आहे, आणि तो आनंद श्रोत्याने आमच्यावर घ्यावा अशी माझी इच्छा आहे. ताई, आपण आपल्या पुस्तकामध्ये जीवन आणि संगीत हे एकमेकाला सर्वार्थाने पूरक आहेत प्रत्येक स्टेपवरती असं लिहिलं आहे, आणि योगायोगाने सध्याच्या नवीन आलेल्या जी हे आहे न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे त्याच्यामध्ये आपल्या पंतप्रधानांनी जीवनाभिमुख शिक्षण असावं प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यासाठी किंवा त्यांच्या चॉईससाठी, तर त्याच्यामध्ये त्यांनी संगीताला खूप महत्त्वाचं स्थान दिलं आहे. संगीत म्हणजे मनाचा ताण कमी करण्यासाठी, स्वतःची प्रतिभा व्यक्त करण्यासाठी संगीताचं माध्यम अतिशय प्रभावी ठरेल असं त्यांना वाटलं, आणि या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये संगीताला खूप अनन्यसाधारण महत्त्व दिलं. तर याचं भविष्य आपल्या दृष्टिकोनातून कसं असेल? आपल्या संस्कृतीचं, भारतीय संस्कृतीचं एक मुख्य केंद्र म्हणजे आपलं संगीत आहे असं मला वाटतं. कारण जगातल्या कुठल्याही संगीतापेक्षा ते अगदी वेगळं आहे, आणि संगीत आणि माणूस ह्यांचा अनादि कालापासून संबंध आहे. माणूस जेव्हा जन्माला आला तेव्हाच मला वाटतं त्यांनी संगीत बरोबर घेऊन आला. म्हणतात ना, नादातून विश्व आकारलं. जन्मल्याबरोबर माणूस रडायलाच लागतो, तो एक नादच आहे ना. तर त्याच्यानंतर जीवनात प्रत्येक स्टेपवरती तुम्हाला त्या संगीताची साथ असते बघा. तर नेचरमध्ये देखील तसं नाही, निसर्गामध्ये कितीतरी नाद आहे. हे सगळं नादानी भरलेलं जे जे विश्व आहे तर ते समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणूनच संगीताला खूप मोठं स्थान आहे कलांच्यामध्ये, की उच्च स्थान त्याला काही लागत नाही, ते कोणाबद्दल सांगत नाही, फक्त आपल्याबद्दल सांगतं. तर त्यामुळे संगीत जर तुमच्याबरोबर असेल, निर्मितीसाठी तुम्हाला काही लागत नाही. आता वाद्य संगीतामध्ये वाद्य लागेल, पण अदरवाईज तुम्हाला गुणगुणता तुम्ही. कोणी म्हणून संगीताशिवाय राहिलं असं मला वाटत नाही. म्हणजे त्यांनी प्रत्यक्ष जाऊन रंगमंचावर गायला पाहिजे असं नाही, पण त्याला संगीत आवडतच नाही असा चुकून एखादा कोणीतरी असेल. काय होतं की संगीत सगळ्यांना आवडतं, पण एक विशिष्ट प्रकारचं संगीतच त्यांना आवडत असतं, कारण त्याच्यावर त्यांचे संस्कार झालेले असतात त्या संगीताचे. पण त्याच्या व्यतिरिक्त जर संगीत त्यांना ऐकायला आपण सांगितलं तर त्यांना कदाचित कधी आवडत नाही, कारण त्यांचा परिचय नसतो त्यांना. तर म्हणूनच संगीताचं शिक्षण असायला पाहिजे असं मला वाटतं, की निदान स्वर लयचं ज्ञान तेवढं तरी प्रत्येकाला. चांगलं काय वाईट काय, प्रत्येकाने संगीत कलाकार व्हायचं आहे असं नाही, श्रोता होणं सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आजकाल तर संगीतासंबंधित अनेक क्षेत्र निर्माण झालेली आहेत व्यवसायाची. टेक्निशियन आहेत स्टुडिओमध्ये बघा, कोणी पुस्तकं लिहित आहेत, कोणी समीक्षक होतो आहे, कोणी वाद्य करतात, अनेक क्षेत्र निर्माण झालेली आहेत प्रत्येकाने. पण त्याला संगीताचं ज्ञान उत्तम पाहिजे. त्यांनी सादरीकरण करू नये, परंतु त्याला संगीत चांगलं समजलं पाहिजे. जोपर्यंत स्टुडिओमध्ये तुम्हाला स्वर कळत नाही, तुम्हाला ते एडिटिंग करता येत नाही चांगलं, तर त्याच्यासाठी हे बॅकग्राऊंडला तुम्हाला शिक्षण अतिशय चांगलं पाहिजे. आणि गव्हर्नमेंटने जी पॉलिसी केली आहे ना, त्याच्याबद्दल मी गेली 1980 माझं चालू आहे त्याच्याबद्दल गव्हर्नमेंटला पत्र लिहिणं, त्या पॉलिसीज पाठवणं, त्याचा आत्ता कुठेतरी उपयोग झाला आहे.
एक याला जोडून विनंती करायची होती. इकडे आमच्या मराठवाडा विभागामध्ये थोडी कंडिशन अशी आहे संगीत विषयाची की संगीताच्या शिक्षकांच्या नियुक्त्या होतात, परंतु त्यांच्या गावी हे नसतं की साथीदारांची पण आवश्यकता असते. साथीदारांची पण नियुक्ती त्यासोबत करायला हवी. म्हणजे विद्यार्थ्याला जर का शिकवायचं तर तबला आता ठीक आहे, आता आपल्याकडे भरपूर काही सोयी उपलब्ध आहेत, परंतु आत्तापर्यंत हे असं चालत आलं. इकडे एक विनंती तुम्हाला एक अधिकारी म्हणून तुम्ही ह्याच्यामध्ये सांगू शकता की ह्या नियुक्त्या जर का झाल्या तर आमच्याकडच्या सगळ्या जे कोणी गुणी कलावंत आहेत, तबलावादक आहेत किंवा इतर बाकी कोणी स्वरवाद्यवादक आहेत, त्यांचं पण त्याच्यामध्ये कुठेतरी नोकरीसाठी त्यांना फायदा होऊ शकतो. एक आमच्या सर्वांतर्फे मी तुम्हाला विनंती करतो, यामध्ये काही करता येऊ शकतं का? नाही, ह्या निश्चित आपण करूया, पण त्याच्या आधी आपण क्वालिटी ठरवूया. आपल्याकडे काय झालं आहे की नुसती पदवी घ्यायची, मग दुसरं काही जमत नाही म्हणून संगीत शिकायचं, मग काय ही परीक्षा ती परीक्षा, त्यांना सहसुद्धा लावता येत नाहीत, सूर कळत नाही. ही खरंच जशी परिस्थिती ती असं असायला नको असं मला वाटतं की आपण क्वालिटीकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे. आणि कारण ते शिक्षक म्हणून येतात आणि ते शिकवतात, मग आपलं भवितव्य काय असं मला वाटतं. तर ह्या सगळ्या गोष्टीबद्दल बरोबरच आपलं आपली क्वालिटी चांगली राहील, आपण परीक्षा चांगली घेऊ, सगळ्या मुलांना पास करायचं, कारण मग नाहीतर मग ते अमके नाराज होतात, तमके नाराज होतात, ह्या सगळे प्रेशर्स येतात मला माहिती आहे, पण आपण त्याच्यातनं वर उठलं पाहिजे आणि त्याच्यासाठी भांडलं पाहिजे असं मला वाटतं. की जोपर्यंत क्वालिटी चांगली होत नाही, शिक्षक म्हणून म्हणा कोणी जे काही काम करत असेल, तर त्यांनी आपली क्वालिटी चांगली केली पाहिजे, आपली मुलं चांगली गायली पाहिजेत असं वाटलं पाहिजे त्यांना. अजून त्याच अनुषंगाने एक प्रश्न असा होता की आपण सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, स्टेट गव्हर्नमेंट असेल, स्पर्धा परीक्षा घेतात आणि नेटच्या एक्झाममध्ये संगीत विषयाचा अंतर्भाव झालेला आहे. नेटची एक्झाम लाखो विद्यार्थी देतात पण तेवढ्या पोस्ट पण नाही आहेत. खूप खूप अगदी बोटावर मोजता येतील एवढ्या पोस्ट आहेत, पण संगीताचा अभ्यास करणारे बरेच लोक आहेत आणि बरेच लोक असे आहेत की जे ती नेटची एक्झाम ज्यांनी क्रॅक पण केलेली आहे, परंतु ते नुसतेच बसून आहेत. अनेक क्षेत्रामध्ये नोकऱ्या नाहीत ना? नाही, अनेक क्षेत्रात नाहीत, परंतु आपल्या क्षेत्रामध्ये उपलब्धच नाहीये काहीच. निदान तुम्ही क्लासेस तरी काढू शकता, नोकऱ्या नाहीत तर, परंतु इतर ठिकाणी त्यांना दुसरा मार्गच नाही ना. आपण जे काम करतो ते प्रामाणिकपणे करतो असं मला वाटतं. तुम्ही प्रत्येकाने जर असं ठरवलं की मी जे काम करेन ते चांगलं काम करेन, तर खरंच आपला स्तर उंचावेल असं मला वाटतं. चांगले शिक्षक, त्यांच्यासाठी वेगळं ट्रेनिंग पाहिजे, त्यांच्या वेगळ्या परीक्षा पाहिजेत आणि त्या परीक्षा चांगल्या तऱ्हेनं व्हायला पाहिजेत. सगळ्यांना पास करायचं, आम्हाला मग अनुदान मिळत नाही, मग इतकी संख्या विद्यार्थ्यांची ठेवा, त्यांना येते नाही येते, अनेक प्रश्न आहेत मला माहिती आहे. परंतु आपण जोपर्यंत भांडत नाही, आपण हो लाभ म्हणतो तोपर्यंत असंच चालू राहणार होतं. आपण सर्वांनी एकजुटीनं भांडलं पाहिजे याच्यासाठी की नाही आम्हाला क्वालिटी चांगली करायची आहे. कलाकार असे काही तयार होत नाही, तो अनेक वर्ष साधना करून एखाद कलाकार तयार होतो. त्यामुळे आणि गुरुसुद्धा असाच असतो, गुरु काही असं एकदम तयार होत नाही की तुम्हाला चार राग शिकवले, तुम्हाला बंदिशी चार शिकवल्या की गुरु झाला, तो गुरु नसतो. तर गुरु होण्यासाठी जे एक वेगळं तुम्हाला क्वालिटी लागते ती तुम्ही आणायचा प्रयत्न करा असं मला वाटतं. ताई, आत्ता यांनी जसं विचारलं की एका शिक्षकाला शिकवण्यासाठी साथीदाराची आवश्यकता आहे, पण आपण मैफिलींमधनं पाहतो की साथीदारांशिवाय मैफल अपूर्ण असते ती सगळी. आणि प्रत्येक मैफिलीमध्ये जो मुख्य परफॉर्मिंग आर्टिस्ट असतो तो आणि त्याचे अकंपनिस्ट हे सगळे एकाच स्तरावरती असतात. तुम्ही गेली अनेक वर्ष हे सगळे अनुभव घेत आहात आणि अनेक प्रकारच्या श्रोत्यांच्या समोर तुम्ही हे तुमचं स्वरसंवाद मांडत आहात, नेमकं साथीदारांच्या विषयी तुम्हाला काय वाटतं? साथीदारांनी एकतर तबल जे असेल तर चांगला ठेका धरणं हे महत्त्वाचं आहे. तुम्ही नंतरमध्ये काय तुमचे
तिरकीट वगैरे काय काय करायचं ते जरूरी पूर्त करायला पाहिजे. तुम्ही ओव्हरपॉवर नाही करायचं कलाकाराला, ती शैली कशी आहे समजून तुम्ही वाजवायला पाहिजे असं मला वाटतं. आणि हार्मोनियमचं सुद्धा काय होतं, म्हणजे जे स्वरवाद्य असेल, मी एक आलाप करते तर तो ऐकल्यानंतर तो वाजवायला लागतो, म्हणजे माझा पुढचा आलाप चालू असतो आणि याचं मागचं चालू असतं. तर हे जो विसंवाद होतो ना तो हा पण टाळला पाहिजे, की तुम्ही ऐकता ऐकता कुठेतरी तो स्वरमध्ये धरला पाहिजे. तर हे ट्रेनिंग असायला पाहिजे. मध्ये आम्ही जेव्हा सोडवतो तुम्ही वाजवा ना काही वाजवा, तर हे समजुतीने करणारे लोक आहेत, नाही असं नाही पण थोडे आहेत. काय होतं, प्रत्येकाला वाटतं आपण आपलं दाखवलं पाहिजे, ठीक आहे. आणि कलाकारांनी त्यांना वेळ पण द्यायला पाहिजे. जसं कर्नाटकमध्ये त्यांना वेळ असतो, स्पेशल त्यांना भेट दिलेला असतो, त्यावेळेला ते वाजवतात. पण तिथे काय होतं, प्रत्येक बहुतेक सगळं प्री कंपोज्ड आहे, त्यामुळे त्या वाद्यकारांनासुद्धा माहिती असतं की कलाकार काय गाणार आहे, त्यामुळे ते एकजुटीन करू शकतात. आपल्याकडे इम्प्रोव्हायझेशन आहे, उत्स्फूर्त आहे. मी आता पुढे काय गाणार मलाच माहिती नसतं, त्यामुळे त्या वाद्यकाराला स्वरवाद्यवाल्याला मी काय गाणार तो ऐकतो आणि मग ते वाजवायला लागतो. मी पुढचं गाते म्हणजे असं कधी कधी इतका त्रास होतो. नाही पण काही लोक खूप छान साथ करतात, दोन्ही आहेत त्याच्यामध्ये. मग अशी साहित्याचा विषय निघाला तुमच्या, आणि सुरुवातीच्या परिचयामध्ये पण तुमच्या सगळ्या पुस्तकांच्या संदर्भामध्ये सांगितलं. तुम्ही अंतस्वर जेव्हा लिहिलं तर हा अंतस्वर आला कसा? मला असं वाटतं की संगीताच्या अनुभवातनं स्फुरलेली कविता आहे ती, किंवा ते दोन ओळी तीन ओळी काय असतील त्या की चार ओळी. तर जोपर्यंत मी तो संगीताचा अनुभव घेतला नसेल तो मला ती कविता पोचत नाही तुमच्यापर्यंत, असं होतं. जसं म्हटलं की सुरांची साधना पाण्यावर ओढलेल्या रेषेसारखी, सुरांची साधना पाण्यावर ओढलेल्या रेषेसारखी, उमटत असताच मिटून जाणारे. म्हणजे ती इतकी कठीण आहे, तुम्हाला सारखं ओढत राहावं लागतं त्या नाद समुद्रावरती, ते तुमची साधनाची ओढ तुम्हाला सारखी करावी लागते तर ती टिकून राहते. इतकी कठीण साधना आहे ती. तर ज्याने हे संगीत केलं आहे त्यालाच कळणार आहे किती कठीण आहे. तर माझ्या त्या कविता त्यामुळे संगीतकारापर्यंत तरी पोचू देत. तुम्ही गात होतानाच लिहित्या पण झालात, असं नेमकं काय घडलं की तुम्ही या दोन्ही ट्रॅकवरती पॅरलल गेलात? काय झालं की स्वरांची भाषा सगळ्यांना नाही कळत. मला स्वरामधून जे सांगायचं आहे ती स्वराची भाषा जर माझ्या श्रोत्यांना किंवा जो कोणी समोर असेल त्याला कळली नाही तर मला काय म्हणायचं ते कळत नाही. म्हणून मला शब्दांचा आधार घ्यावा लागला. आणि मी कसा विचार करते, मी असं का करते, तसं का करत नाही हे लोकांसमोर यायला पाहिजे असं मला वाटलं. की मग काही न कळता माझ्याशी न बोलता लोक काही बोलत राहतात. तर तसं होऊ नये, माझे विचार लोकांसमोर यावेत. मी असं का करते का नाही करत ते त्यांना समजावं आणि श्रोता सुजाण व्हावा. म्हणजे संगीत निर्मितीबद्दल त्याला थोडीशी माहिती व्हावी की काय घडत असतं, कोणत्या घटना घडत असतात संगीत निर्मितीमध्ये. तर त्या संबंधात मला लिहावंसं वाटलं. मग संगीत शिक्षणाबद्दल वाटलं, मग कर्नाटक संगीत मी मला खूप आवडतं म्हणून मग त्याच्या संबंधी मी लिहिलं की तिथे काय चांगल्या गोष्टी आहेत, आपल्याकडे काय यायला पाहिजेत. तर हे सारखं घेण्याची वृत्ती ठेवली पाहिजे आपण, सगळं आपलंच चांगलं म्हणून तेवढ्यात संकुचित राहून नाही झालं. जे जे चांगलं आहे ते घेतलं पाहिजे ना, आपण समृद्ध करत पुढे जायला पाहिजे असं मला वाटतं. आणि मी अगदी अरेबियन संगीतसुद्धा मला आवडतं आणि ते माझ्या गाण्यामध्ये कुठे कुठे येतं तुम्ही नीट ऐकलं तर. तर म्हणजे जे आणता येण्यासारखं आहे, ज्याने आपलं संगीत सुंदर होईल, सगळ्यांना आनंद होईल, असं काहीतरी आपण करत राहिलं पाहिजे असं मला वाटतं. ताई, आपला आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे तो आम्हाला दिसतो तो सगळा सुखद दिसतो, खूप छान. पहिल्यापासून एकदम बक्षिसं मिळालेली, पुरस्कार मिळालेल्या, खूप टाळ्या मिळालेल्या नेहमी, पण त्याच्या मागे कुठेतरी थोडा तरी संघर्ष असणार.
खूप त्या संघर्षाच्या काही घटना सांगा. खूप खूप संघर्ष केला, कारण माझं विचारच वेगळे आहेत. मी वेगळ्या तऱ्हेनं प्रत्येक गोष्टीचा विचार करते. त्याचा मला खूप त्रास झाला. पेपरमधनं भांडणं झाली, एरवीही काय काय झालं, पण मी खंबीर राहिले. मला माहिती मी बरोबर आहे, त्यामुळे इथपर्यंत मी होऊन पोचले आहे. त्रास तर झाला. लोक सहजासहजी ॲक्सेप्ट नाही करत, त्या मारू विभागबद्दल अजूनही मला काय काय बोलतात. आणि तोच मारू विभाग ऐकतात मात्र. म्हणूनच तो सर्व मान्य झाला आहे. आकाशवाणीवरती तर दररोज आपल्या मारू बिहाग आणि तराणा याची ॲडव्हर्टाईज ऐकवतात सगळ्यात अगोदर नागपूर ह्याच्यावर AIR वर, आणि मग सकाळचा भक्ती संगीताचा कार्यक्रम सुरू होतो. जी स्थित्यंतर तुम्ही सांगितलं की मी एक सांगायचं विसरले मगाशी, की मी बंदिशी का करायला लागले. तर लोक म्हणतात की पारंपरिक बंदिशी आहे, तुम्हाला काय जरुरी पडली. ते पारंपरिक ज्यांनी केल्या बंदिशी, तेव्हा त्यांना काय जरुरी होती मला सांगा ना. त्यांना तेव्हा का जरुरी वाटली, तशी मला आत्ता जरुरी वाटली आहे. एक तर त्यावेळचं संगीत त्याला अनुषंगिक किंवा त्याला शोभणारी बंदिश त्यांनी बांधली असेल, त्यावेळचं रागस्वरूप वेगळं असेल. पण आता जो मला राग दिसतो आहे त्याला साजेशी आणि माझ्या शैलीला साजेशी, मला जे शब्द आवडतात ते, मला जी लय पाहिजे ती, मधल्या ज्या विरामाच्या जागा पाहिजे, त्या सगळ्या जर मला तिथे मिळत नसेल तर मी माझंच करणार ना. आणि त्यांनी जर माझं गाणं अधिक सुंदर होत असेल, माझं गाणं अधिक लोकांपर्यंत पोहोचत असेल, तर मी बांधते. आणि आता मलाच नाही तो लोकांनाही आवडतात बंदिशी, ते गायला लागलेत अनेक विद्यार्थी. तर त्यांच्या परीक्षांमधनं नुसत्या बंदिशी ऐकून पास होत आहेत. ताई, तुम्ही जेव्हा पहिली बंदिश बांधलीत तेव्हा ती रागाच्या चौकटीत नीट बसती आहे का वगैरे असा काही विचार केला होता, किंवा ती कुणाला तुम्ही ऐकवली होती का आणि मग गायली होती का? नाही, मी कुणाला बंदिश ऐकवत नाही, एकदम मैफिलीत सादर करते. आणि तिथे मला कळतं की हां, लोकांना आवडली माझी बंदिश. स्थित्यंतर जी झाली ती तुम्ही सांगितली, त्या स्थित्यंतरामध्ये पूर्वी आकाशवाणी होती, आकाशवाणीचे आता बऱ्याच चित्रवाहिन्या आहेत, बरेच रेडिओचे स्टेशन्स आहेत. हे खरोखरच आपल्या अभिजात संगीताला, शास्त्रीय संगीताला म्हणजे ते कसं, म्हणजे त्याचा परिणाम काय झाला? त्याचा काय होतंय की संगीत म्हणून जे आहे त्याच्यात अनेक प्रकार आहेत, आणि लोकसंगीत म्हणजे लोकांपर्यंत पोहोचणारं, लोकांना आवडणारं, त्यांना समजणारं संगीत म्हणजे चित्रपट संगीत आहे आपल्याकडे. ते लोकसंगीत, जनता संगीत काही नाव द्याला. त्याच्या मार्गे काय आहे की ते दृश्य आहे, ते ॲक्टर्स ॲक्ट्रेसेस तुम्हाला आवडणारे असतात, ते तुमच्या समोर असतात, शब्द तुम्हाला समजणारे असतात, ॲक्टिंग असतं, डान्स असतो, त्यामुळे तुमच्यापर्यंत ते पोचतं. त्यामुळे ते त्याचा प्रभाव इतका लोकांच्या मनावर आहे आणि ते सगळ्या बाजूने वाजत राहतं सारखं. असं नाही की कुठलंही चॅनल घ्या तुम्हाला, कुठेही तुम्ही हॉटेलमध्ये जा, दुकानात जा, ते तुम्हाला ऐकायला मिळतं. पण शास्त्रीय संगीत तुम्ही घरी सुद्धा लावत नाही मुलांच्या करता. मी म्हणते रात्री तुम्ही घरामध्ये बारीक आवाजामध्ये शास्त्रीय संगीत चालू ठेवा, तुमच्या मुलांच्यावरती संस्कार होतील चांगले. ते संस्कार ऐकलंच नाही त्यांनी तर आपलं संगीत पुढे जाणार कसं, आपले श्रोते तयार होणार कसे. शिक्षणात संगीताला स्थान नाही आहे. जे काही आज शिक्षण चालू आहे संगीताचं, ते इतकं काय म्हणायचं त्याला, आमच्या रागात किती स्वर आहेत, पकड काय आहे, जाती काय आहे, वादी समाधी, हे शिकून खरंच तो माणूस पळतो दूर. शिकतच नाही विद्यार्थी तो. अरे चांगली बंदिश शिकवा त्याला, तिथपासून सुरुवात करा तुम्ही. त्याला तो राग हजारदा ऐकवा, तो गाऊ लागेल चांगला. सुराचं ज्ञान त्याला द्या. हे काय तुम्ही शिकवता? मग ते भरतनाट्यशास्त्राने अमकं केलं. अरे तो गातोय इथे मंचावरती, त्याला भरतनाट्यशास्त्र करून ज्याला शोध करायचा आहे, शोध प्रबंध लिहायचा आहे, त्याला भरतनाट्यशास्त्र वाचू देत. मला गायचं आहे नुसतं, तर मला जे महत्त्वाचं आहे ते शिकवा तुम्ही.
आपल्याकडे जरूरी प्रमाणे अभ्यासक्रम झाला पाहिजे. तुम्हाला काय व्हायचं आहे, श्रोता व्हायचे, हातार्थ बनवायची, तर ते शिक्षण मिळालं पाहिजे. तुम्हाला तंबोरा तयार करायचा आहे, ते शिक्षण मिळालं पाहिजे. तिथे तुम्ही ते मला आता आठवत नाही, मी परीक्षेकरता सगळं शिकले होते पण नको असलेल्या गोष्टी तुम्ही शिकवता त्यांना आणि मग दूर करता संगीतापासून. संगीताची आवड निर्माण होईल. चित्रपट संगीत शिकवाना तुम्हाला काही हरकत नाही. एखादं छान गाणं असेल, मी माझ्या मैफिलीमधनं रागदारीवरती जी आधारित होती ना, एक कल्याण रागातलं होतं जारे बदरा, तुम्ही ऐकलं असेल, ते माझ्या मैफिलीत मी बंदिश म्हणून गायची. म्हणजे असं मी केलेलं आहे की जे चांगलं आहे ते का नाही गायचं. चित्रपट संगीत असू दे, कुठलंही संगीत असू दे, तर लोकांपर्यंत पोचायचं तर तुम्हाला हे सगळं करायला पाहिजे. कारण श्रोता असाच तयार होत नाही, नाही तयार होत तो, फार कठीण आहे. गाणं समजणं अतिशय कठीण आहे. ईश्वराला समजण्यासारखं आहे, होते अमूर्त आहे ते. नुसतं तुम्ही कानाने ऐकता, तुम्हाला कळत नाही आम्ही काय करतो ते. त्याच्यासाठी वेगळं ट्रेनिंग घ्यायला लागतं. थोडं तुम्ही समजून घ्या, थोडंसं शिक्षण घ्या श्रोता म्हणून, तुम्हाला त्यात अधिक आनंद मिळेल असं मला वाटतं. ताई, तुम्ही पण शिष्य होता आणि आता तुमच्या पण शिष्या झालेल्या आहे, तर हा शिष्यत्वाचा जो प्रवास आहे तो तुमच्यापासून आतापर्यंत कसा बदलत गेला? बदल तो खूप झालेला आहे. जसं मी म्हटलं की माझ्या गुरुशिवाय मी दुसरं कोणी पाहिलंच नाही, तसं आताचे शिष्य आहेत त्यांना मीच सांगते की तुम्ही सगळ्यांचा आहे का, सगळ्यांचा हा बदल झाला आहे. दुसरं त्यांना सांगते की तुम्ही जे काम कराल ते समजून करा. तुम्हाला त्याच्यावर म्हणजे असं का करता तुम्ही ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. नुसतंच आमच्या गुरुंनी गायलं आहे म्हणून आम्ही गातो आहे असं नाही सांगायचं. का करतो ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तर एक काय म्हणायचं की समजदार कलाकार म्हणून तुम्हाला पुढे यायचं तर ते तुम्ही झालं पाहिजे. हे मी त्यांना तसंच शहाणं करते, त्यांना वाचायला सांगते, ऐकायला सांगते. माझंच गाणं नाही, इतरांचं गाणं ऐकायला सांगते, अभ्यास करायला सांगते, लिहायला सांगते. माझ्या सगळ्या बहुतेक विद्यार्थिनी PhD आहेत. अभ्यास केला म्हणजे मग तुम्हाला एक वेगळ्या तऱ्हेचा तुम्हाला विचार करावा लागतो ना. तर शिक्षण पाहिजेच तुम्हाला, नुसतंच गाऊन चालत नाही. ताई, तुम्ही मघाशीपासून 2-3 वेळेला तुमच्या बोलण्यात ना असा विषय आला की श्रोत्यांना आपल्या स्तरापर्यंत घेऊन यायचं, आपल्याला जे काय द्यायचं आहे त्या स्तरापर्यंत श्रोत्यांना घेऊन यायचं. एक आई असते, ती छोट्या तिचं जेव्हा मूल छोटं असतं तेव्हा ती आई त्याच्याशी बोबडं बोलते, आई त्याच्या स्तरावर जाते. नंतर ते मूल हळूहळू मोठं होतं, मग ते त्याची आई त्याच्या आईशी मैत्री होते वगैरे. पण एक गुरु म्हणून ह्या सगळ्या गोष्टींच्याकडे तुम्ही कसं बघता? कारण गुरुंना देखील वेगवेगळे शिष्य समोर असतात आणि वेगवेगळ्या शिष्यांचा स्तर वेगळा वेगळा असतो. त्या स्तरापर्यंत जाऊन पोहोचायला, त्या स्तरापर्यंत जाऊनच शिकवावं लागतं. प्रत्येकाची जडणघडण मागणी वेगळी असते, त्याचा आवाज, त्याची समज, ते सगळं वेगळं असतं ना. तर त्या स्तरावर जाऊन तुम्हाला शिकवावं लागतं आणि ते करता आलं पाहिजे तुम्हाला गुरु म्हणून, की त्याला एका विशिष्ट मार्गापर्यंत तुम्हाला पोचवलं पाहिजे. त्या ठिकाणापर्यंत तिथपर्यंत तो पोचला पाहिजे असं तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. गुरुची जबाबदारी आहे ती असं मला वाटतं. हे करताना नेमकं तुम्ही स्वतःकडे गुरु म्हणून कसं बघता? मी शिष्य म्हणूनच बघते. मला शिकायला मिळतं त्यांना शिकवताना, खूप शिकते मी. त्यांना एखादी मुरकी हरकत आली नाही तर कशी त्यांच्याकडनं काढायची, त्याच्याकरता मला काय करायचं, त्याचा विचार करते मी. खरंच मी शिष्य होऊन शिकवते. काही 9 दशकापासून आपला सांगीतिक प्रवाह आहे आणि बरेच अपडाऊन्स आले असतील, त्याच्यावर मात करून आपण पुढे गेले असताल. पण आज पण आपल्याकडे बघताना आपल्या चेहऱ्यावरचं जे सालस, निरागस आणि तुकतुकीत हास्य आहे, त्याचं रहस्य काय? त्याचं रहस्य श्रोत्यांचं प्रेम. मी इथपर्यंत पोचले आहे ना, ते खरंच श्रोत्यांचं प्रेम आहे म्हणून. नाही तर घरातच बसले असते गात. त्यांनी मला प्रोत्साहन दिलं, माझ्याबरोबर ते साथ करत होते सतत माझ्या प्रवासात. ते नसते तर मी इथपर्यंत पोचले नसते.
माझ्या आयुष्यात श्रोत्यांचं स्थान फार महत्त्वाचं आहे. संगीता इतकं श्रोता मला महत्त्वाचं आहे माझ्या आयुष्यात. अनेक मैफिली तुम्ही ज्या श्रोत्यांच्या समोर सादर करत गेलात आणि कधी कधी असं होतं की परफॉर्मर विचारतो की आता भैरवी घेऊया का म्हणून, असं तुम्ही केलं आणि श्रोत्यांच्याकडनं काही फरमाईश आली असेल, असंही काही घडलं असेल कधी? घडतं ना. आणि मी म्हणते ना, श्रोत्यांसाठी जर मैफिली बसले आहे मी तर त्यांना आनंद द्यायचा आहे मला. मी भैरवीनंतर दुसरा आग म्हटलं म्हणून काय बिघडलं म्हणते मी. आणि भैरवी ही गायलीच पाहिजे का प्रत्येक मैफिलीच्या शेवटी असलीच पाहिजे का? नाही, मला वाटत गायलीच पाहिजे असं नाही, पण श्रोत्यांना ते झाल्याशिवाय मैफिल संपली असं वाटत नाही. श्रोत्यांचा तुम्ही एवढा विचार करता आणि त्याच अनुषंगाने तुमचं स्वरांगिणी ज्यावेळेस प्रकाशित झालं त्यावेळेला पंडित भीमसेन जोशी यांनी तुमच्याबद्दल जे लिहिलं होतं मी सगळ्यांच्या समोर तुमची परवानगी घेऊन वाचण्याचा इथे थोडासा प्रयत्न करतो. त्यांनी असं लिहिलं आहे की आज की वरिष्ठ गायिकाओं में प्रभा अत्रे का स्थान अलग है. सौंदर्यवादी दृष्टिकोण, रसिकता तथा बिजली सी बुद्धिमत्ता की यह त्रिवेणी संगीत में अपनी एक अलग ही राह खोजते हुए सतत यात्रारत है. संगीत शास्त्र और सुंदरता यह उनकी बंदिशों की विशेषता है. उनकी सहज सुंदर बंदिशें कला मर्मज्ञों के साथ साथ साधारण सगळ्यात महत्त्वाची ओळ ही कला मर्मज्ञों के साथ साथ साधारण श्रोताओं को भी सम्मोहित करती है. म्हणजे संगीत शिकलेला असेल तो श्रोता तर महत्त्वाचा आहेच, परंतु जो संगीत शिकलेला नाही आहे तो पण माझा श्रोता आहे आणि त्याला माझ्या गाण्याचा आनंद घेता आलं पाहिजे असं तुमचं सादरीकरण असावं याच्याकडे तुमचा नेहमी कटाक्ष असतो. आणि प्रत्येक वेळी तुम्ही ते सांगता की चांगला लिस्नर पण आपल्यालाच बनवायचा आहे आणि जो कोणी साधारण लिस्नर आहे तो पण आपलाच आहे आणि त्या दोन्हीचं भान ठेवून दरवेळेस तुमचं सादरीकरण होत असतं. नवीन पिढीची जी गायक मंडळी आहेत याचा विचार फारसा करतात अथवा नाही करत, म्हणजे त्यांची ते चुजी असतात, नाही या दोन लोकांनी माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या. तुम्ही जसं सांगितलं की थोडंसं तानबाज केलं की एक कुठले तरी एका साईडनी त्याला वाहवा मिळते मग तो अजून काहीतरी वेगळं तबल्यासोबत काहीतरी जुगलबंदी करण्याचा प्रयत्न करतो. कसं आत्ता तुम्ही जी ज्या ह्याच्यात मांडलं त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतो ते कसं आणि काय त्याला कसं तुम्ही त्याला तुम्ही मार्गदर्शन त्यांना आनंद द्यायचा हे तर मैफिलीमध्ये बसल्यानंतर माझी इच्छा असतेच की त्यांना माझ्या आनंदात सामावून घ्यायचं मला. हे माझं पहिलं कर्तव्य आहे. मी जेव्हा मैफिलीत बसते त्यांच्याकडनं तिकीट काढून आलेले असत बिचारे, इतका वेळ दमून भागून येतात आणि येतात कार्यक्रमाला, तर त्यांना आवडेल, त्यांना पचेल धुचेल असं देणं हे माझं कर्तव्य आहे. पण त्यांना माझ्या स्तरावरती हळूहळू वर न्यायचं हे माझं काम आहे. तर ते मला मी प्रामाणिकपणे करणं आणि मी करत आले माझ्या दृष्टीने. पण सध्या व्यापारीकरण इतकं झालं आहे ना की तुम्हाला जास्त टाळ्या मिळालेल्या की मग तुमचा मैफिल रंगली असं लगेच पेपरमध्ये छापून येतं. तर हे सगळं समीक्षक थोडी जबाबदारीने वागले आणि श्रोत्याने ठरवलं की बाबा ठीक आहे ना, एकदा तू टाळी घेतलीस आता आता दुसरं काम कर काहीतरी. तसं त्यांनीही करायला पाहिजे. प्रत्येकाने आपल्यावर थोडा संयम ठेवायला पाहिजे असं मला वाटतं, तर आपली कला खरंच पुढे जाईल. आणि आजकाल जागतिक स्तरावरती आपलं संगीत पोचलेलं आहे आणि तिथे आपण छान स्थान मिळवलेलं आहे. सगळे लोक संगीतकार तिथले आपल्याकडे बघतायत. काही आम्हाला ह्यातनं मिळेल, काही नवीन आम्हाला शिकता येईल. अशा परिस्थितीमध्ये आपलं संगीत सर्व दृष्टीनं त्या लेव्हलला नेणं शास्त्रासहित. आज काय होतं की आम्ही एक शास्त्र एक शिकवतो आणि गातो वेगळंच असं होतं. तसं होऊ नये की कला प्रदर्शन, कला विष्कार आणि शास्त्र हातात हात घालून गेली पाहिजेत. आणि त्या दृष्टीने आमच्या शास्त्रकाराने पुस्तकं लिहिली पाहिजेत, त्यांनी पुढं आलं पाहिजेत. आणि आज जे काही घडतं आहे कला जगातात त्याचं त्यांनी शास्त्र वेगळं तयार केलं पाहिजेत.
काही गोष्टी ज्या आहेत त्या बदलणार नाहीत, सूर बदलणार नाही, सुरीलपणा बदलणार नाही, लयदार बदलणार नाही, ते सगळं आहे ना, पण शेवटी जे निर्मिती होती ती कशी होती आहे त्याच्यावर तुम्ही नवीन नवीन जसं कला पुढे जाते बदलते तसा तुम्ही बदल करा आणि ते लोकांच्या पुढे मांडा ना, तसं आज होत नाही हो, त्यामुळे मी थोडं लिहिते. आता पुढच्या महिन्यामध्ये सवाई गंधर्व समारोह होणार, त्याच्यामध्ये स्वरमयची चौथी आवृत्ती आणि सुस्वरालीची तिसरी आवृत्ती प्रसिद्ध होते. आपण प्लीज वाचा जरा. आपण वाचत नाही, आपण वाचनापासून खूप दूर चालले आहोत, पण थोडं त्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल अधिक असं मला वाटतं. आपलं एक स्वागत ऐकायचं होतं, आपण एक ऑडिओ आणला होता ना. हां हां, एक सॉरी आपण ते फार विसरलो. एक तर मला सांगायचं होतं मागाशी ते बंदिशीबद्दल, की बहुतेक ज्या बंदिशी आहेत ना त्या स्त्रीवाचक आहेत आणि पुरुषही त्याच बंदिशी गातात, आजही त्याच बंदिशी गातात, असं का मला कळत नाही. तुम्ही करा ना दुसऱ्या बंदिशी, पुरुषवाचक बंदिशी करा ना. मैयास मै संयास लढून घे असं पुरुष म्हणतो, आता कसं चांगलं वाटेल हो, पण काय तसंच आपण ऐकतो. मग माझ्या बंदिशींमध्ये मी काय केलं आहे, बहुते ठिकाणी जेव्हा एखादा पुरुष कलाकार गाईल तेव्हा कुठे शब्द चेंज करायचे ते लिहिलं आहे, त्याने ते करावंतच. हां, मगाशी एक मुख्य विषय मी म्हणत होते की काही गोष्टी आपल्याकडे काय म्हणजे परंपरेच्या नावाखाली आलेल्या आहेत, त्या काळी कदाचित ॲप्लिकेबल असतील, त्यांचा काहीतरी उपयोग होत असेल, परंतु आज त्या कालबाह्य झालेल्या आहेत, तर तरी आपण त्याला चिटकून बसलो आहेत. जसं राग समय, अमका राग अमकळ्याला म्हणायचा, आता कोण घड्याळ पाहून बघतं का गातं का, तसं शिकवताना शिकवता का तुम्ही घड्याळ पाहून तो राग आता ह्याच वेळेला शिकायचं, प्रॅक्टिस करताना तुम्ही तसं करता का, की आता प्रॅक्टिस करण्यासाठी हा वेळ आहे हा रागाचा, तेव्हा तुम्ही तो राग चांगला म्हणू शकता. रेकॉर्डिंग करताना तुम्ही स्टुडिओमध्ये जाऊन कोणत्या वेळेला रेकॉर्डिंग करता, आणि मग फक्त मैफिलीमध्ये अरे सकाळचा राग तुम्ही रात्री म्हटलात, असं का. चांगलं सादरीकरण हे एकच निकष आहे, तुम्ही राग चांगला प्रस्तुत करायचा हा एकच निकष असायला हवा. स्वर ललिता गौरी, आता ललित सकाळचा गौरी मग का जोडलो तुम्ही त्याला, हिंडोल बहार असं का, हे म्हणजे तुम्हाला वाटलं की सकाळ संध्याकाळ जवळ आणावे, तुम्ही केलं ना ते, मग ऐकाना राग तसे. तर अशा काही गोष्टी मी लोकांसमोर आणल्या, त्या शास्त्रकारांनी श्रोत्यांनी स्वीकाराव्या अशी मला त्यांची विनंती आहे. तुम्ही विचार करा त्याच्यावर की ह्यांनी आपलं आपण नुकसान करत आहोत. आता राग रस, अमक्या रागाला अमका रस आहे. आता मी एखादा राग म्हटला तर सगळ्यांना तो रस तसाच येतो का, नाही येत. प्रत्येकाची रिस्पॉन्स करण्याची पद्धत वेगळी आहे, त्याची मानसिकता वेगळी आहे, त्यांना आनंद मिळणं ठीक आहे, आनंद मिळतो की नाही ही गोष्ट महत्त्वाची आहे, पण अमका रस मिळतो. भैरवीतनं विरह रस, भैरवीमध्ये आनंदाची कितीतरी गाणी आहेत, वेगळ्या वेगळ्या रसाची गाणी आहेत. असं तुम्ही काहीतरी शिकू नका. मल्हार गायला की पाऊस पडतो, आता किती मल्हार गातात, आपल्याकडे ओस पडतं तेव्हा कोणी मल्हार गावनं पाऊस पडलेला नाही कधी, का शिकवायचं असं त्यांना. दीपक राहून दिवे लागतात, ठीक आहे, तो राग इतक्या चांगल्या तऱ्हेनं मांडला की तो दिवे लागल्याचा तुम्हाला भास झाला पाहिजे, असा त्याचा अर्थ आहे, की मल्हार इतका चांगला गा की तुम्हाला पाऊस पडल्याचा भास झाला, ॲक्च्युअल पाऊस पडत नाही. पण अशा गोष्टी आपण शिकवतो विद्यार्थ्यांना, त्यांना खरंच वाटतं. एकदा म्हणे मॅडम आता पाऊस का नाही पडे, मल्हार गातो आहे, अरे असं म्हणजे त्यांना ह्याच्यातनं बाहेर काढा तुम्ही,
जे आहे शास्त्र ते त्यांना पुढे नेईल, विचार करायला लावेल असं शास्त्र करा. तर त्या संबंधात मी एक छोटीशी ऑडिओ क्लिप तयार केली आहे, आपण ऐका. यूट्यूबवरती अवेलेबल आहे, आपण प्लीज ऐका थोडंसं. म्हणजे आपल्याला कळेल की मला काय म्हणायचं आहे त्याने, तर माझं म्हणणं आपण ऐकून घ्या. नमस्ते, आपण खूप छान प्रतिसाद दिला, खूप छान वाटलं. गप्पा खूप रंगल्या, ह्या संपूच नाहीत असं वाटतंय, पण प्रवास पुढे करायचा आहे, चालायचं आहे, त्याच्यामुळे थांबूयात. नृत्यांपैकी कोणाला काही जर का विचारायचं असेल. ताई, तुमच्या कवितेमध्ये शब्दबद्ध केल्याप्रमाणे तुमच्या सांगीतिक वाटचालीत त्या शिंपल्यातले मोती, आमच्या मते मोतीच नाही तर मोत्याची अख्खी माळ झालेली आहे, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मोत्याची माळ तुम्ही केली आहे, मी फक्त चालत राहिले. ताई, माझा एक प्रश्न आहे. मी एक विद्यार्थीच आहे आणि माझा असा प्रश्न होता की आजकाल आपण बघतोय की गुरुसुद्धा खूप चांगले आहेत पण शिष्य तसे घडत नाही आहेत. म्हणजे गुरु खूप चांगलं शिकवतात पण शिष्यांना ते घेता येत नाही. तर मग एक चांगला शिष्य आणि एक चांगला श्रोता कसं व्हावं? आता तो शिष्य कसा आहे तो पाहायला पाहिजे ना, म्हणजे त्याला का घेता येत नाही का? म्हणजे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय नाही सांगता येणार मला की किंवा गुरुला पोचता येत नाही त्यापर्यंत, असंही असू शकतं. तर त्यामुळे दोघांचं ऐकलं पाहिजे आपण. तर खरं म्हणजे मी म्हटलं ना, तुम्हाला कोणाला प्रॉब्लेम असेल ना तर तुम्ही अगोदर ऐकायचं काम करा. आणि संपूर्ण ऐकायची नाही ते गाणं, पहिली 5 मिनटं रोज महिनाभर ऐकायची, फक्त पहिली 5 मिनटं ती आत्मसात करायची. म्हणजे लहान लहान सुरांच्या हालचाली देखील तुम्हाला कळल्या पाहिजेत की आता इथे काय झालं आहे ते कळलं, म्हणजे तुम्हाला पुढची 5 मिनटं असं करत तुम्ही संपूर्ण टेप ती पाठ करा, तुम्हाला पुष्कळ कळायला लागेल. हा उत्तम मार्ग आहे, खरंच सांगते मी, करून पहा. मॅडम, आम्हाला आहाराचे डूज अँड डॉन्ट्स जरा सांगा गायनासाठी. आहाराचे डूज अँड डॉन्ट. डूज अँड डॉन्ट ते कळण्यासाठी पण खूप साधनं करावी लागते हो, असं मी नुसतं सांगून. एकतर एक मुख्य परीक्षा म्हणजे तुम्हाला स्वतःला आनंद झाला पाहिजे गाताना ऐकताना, आणि तो श्रोत्यालाही झाला पाहिजे ना, ही मुख्य परीक्षा आहे तुम्ही काय करताय त्याची. आणि काय म्हणायचं की कारागिरी आणि साधना ह्याच्यामधला फरक कळला पाहिजे तुम्हाला की हा माणूस नुसता काही कारागिरी करतो आहे, म्हणजे याच्यामध्ये काही न असं काही केलं उलट्या मारल्या की तुम्हाला वाटतं की काय छान आहे, पण ते नसतं ना. तर किती वेळ तुम्ही करू शकणार? तासभर नाही करू शकत, 5 मिनटं तुम्ही करता, पण आलापाचा पोर्शन तुम्ही 1 तास 1.5 तास चालू ठेवतो. तुमच्या कलाकारावरची बुद्धी, त्याची साधना, त्याचा विचार, ह्याच्यावर 1-1 तास तुम्ही करू शकता हे काम, आणि ते मनाला पोचतं आणि राहतं, टिकतं तिथं. हे जे उड्या मारण्याचं काम 5 मिनटात संपतं आणि 5 मिनटात संपूनही जातं, तेव्हा ते कळण्याची आपली ताकद वाढवली पाहिजे. त्यासाठी खूप ऐकलं पाहिजे आणि जाणीवेनं ऐकलं पाहिजे. नुसतंच ऐकायचं नाही, बा आज ऐकलं, प्रत्येक तो काय काय करतो आहे त्या ठिकाणी, त्याने काय केलं आहे, स्वरांची कुंपण कशी केली आहे, त्यांनी लय वाढवली आहे, त्यांनी शब्द कसे गायले, भाव कसा टाकला आहे, हे सगळं तुम्ही बारकाईने ऐका. थोडे दिवस तशी सवय करा, तुम्ही छान श्रोते व्हाल. नमस्कार, माझा प्रश्न असा आहे की आजकालची जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये पेशन्स आणि वेळ दोन्हीची कमतरता आहे, आणि त्यांना आजकाल फ्युजन वगैरे असे प्रकार जास्त आवडतात. तर शास्त्रीय संगीताचं फ्युजन केलं तर ते जास्त धोक्यात येईल का, नाही केलं आणि लोकांनी ऐकलं नाही तर ते जास्त धोक्यात येईल? शास्त्रीय संगीताचं फ्युजन म्हणजे जसं म्हटलं मी की फ्युजन या शब्दाचा अर्थ नुसतं दोन गोष्टी एकत्र आणून करायचा असं नाही. फ्युजनचा अर्थ वेगळ्या वेगळ्या कल्चरमधले जे सांगीतिक काम आहे ते एकत्र आणून त्याचं काहीतरी वेगळं करायचं. आपल्याच लोकांचे चित्रपट संगीत, नाट्यसंगीत आणून ते फ्युजन नाही आहे, ती खिचडी आहे, ती नाही. फ्युजनचा अर्थ जसं म्हटलं की वेगळ्या वेगळ्या संस्कृतीमधलं जे कल्चर आहे ते एकत्र आणून त्याच्यामधनं एक काहीतरी नवीन तयार करणं. तर तसं जर झालं तर चांगली गोष्ट आहे, पण जसं मी म्हटलं की
नाट्यसंगीतामध्ये आता सरगमाई चालली आहे, चित्रपट संगीतामध्ये म्हणजे कार्यक्रम करताना 10 वाद्य घ्यायची, त्यातलं एखादं गीत गायचं, मग आलाप करायचे, मग आणखी 2-3 कलाकार घ्यायचे, ह्यांनी म्हणायचं, त्याने मध्ये त्याला जॉईन व्हायचं, हे सगळी जी कारागिरी आहे ना ती आपल्याला थोड्या वेळेस चांगली वाटते आणि लोकांना आवडतं येते, लोक मोठ्या संख्येनं जातात तिथे. पण किती वेळ तुम्ही ऐकणार ते? तुम्ही ऐकून बघा, रोज ऐकून बघा, मग तुम्हाला कळेल आपल्याला हे आवडतं की नाही ते. केव्हा तरी जाणं ठीक आहे, पण हे कसं आहे, रोजचं भात वरण खाण्यासारखं आहे आपलं क्लासिकल संगीत. भात वरण भाजी पोळी खातो ना, तसं आहे ते. तुम्ही केव्हा तरी जाऊन त्या कुठल्या तरी चाट्स वगैरे खायचं किंवा वडापाव खायचं, तसं ते आहे. किती वेळ खाणार तुम्ही ते? आपण ठरवलं पाहिजे की आपल्याला भात वरण खायचं आहे, पोळी भाजी खायची आहे. प्रणाम प्रभाताई. प्रणाम. मैं पार्वती दत्ता कथक और ओडिसी नृत्य करती हूँ और गत अनेक वर्षों से सिखाती भी हूँ. मुझे आपकी बहुत सारी बंदिशें बहुत पसंद हैं, मैं आपकी मुरीद हूँ. विशेष रूप से जिस तरह से लय ताल को देखकर आपने कई बंदिशों को रचा है, जैसे तन मन धन या मारू बिहा की भी बात हुई, और इन रचनाओं को मैंने कथक नृत्य में बांधा और कई बार प्रस्तुत किया. एक बार पंडित बिरजू महाराज जी के जन्मदिन पर भी किया. अच्छा. और मैंने अपने शिष्यों को भी सिखाया. और आपको सिर्फ ये कहना चाह रही थी कि आपकी बहुत सारी रचनाएं श्रोताओं को, रसिकों को तो पसंद आती ही हैं, लेकिन नृत्यकारों को भी बहुत अलग कल्पना की उड़ान की तरफ लेके जाती है. ये बात मैं आपके सामने रखना चाहती थी कि हम लोग जब उस पर नृत्य करते हैं, हमारे संगतकारों को हमने वो बंदिशें बताई और उनको गाने के लिए अनुरोध किया, और जिस तरह से हमारे शिष्य भी अब उनमें से कुछ बंदिशों को नाचते हैं कथक में, और धीरे धीरे करके अभी एक विद्यापीठ जो यहाँ पे MGM यूनिवर्सिटी है, उसके परफॉर्मिंग आर्ट्स डिपार्टमेंट के सिलेबस में भी मैंने उन बंदिशों को सुझाया है कि उस पर कथक की प्रस्तुतियाँ हों. तो ये मैं आपको कहना चाह रही थी कि बहुत बहुत धन्यवाद इतनी सुंदर रचनाएं देने के लिए. बहुत आनंद हुआ सुन के. और इसके पहले भी भरतनाट्यम की सुचेता भिड़े, हाँ. वो फुल प्रोग्राम करती है मेरे बंदिशों की. वो कथक वाली, मैं अभी नाम भूल रही हूँ सबके, ओडिसी, सब लोगों ने ट्राई किया और मुझे बहुत अच्छा लगा. जैज में भी किसी ने ट्राई किया है, उनकी रिकॉर्ड भी है. बहुत अच्छा लगता है ना जब अपना गाना दूसरे पसंद करते हैं, उनको आनंद मिलता है, तो बहुत अच्छा लगता है. मेरा काम तो यही है ना कि आपको, आपके जीवन में मैं आनंद लाऊं, आपका कुछ समय मैं आनंद से भर दूं, बस इतना ही मेरा काम है. धन्यवाद. आपको प्रणाम. आपको बहुत बहुत बधाई तुमच्या संपूर्ण जीवनासाठी. खूप खूप ताल ताल प्राणाने धरावा, लय ठरावी मोक्षदा. ताल प्राणाने धरावा, लय ठरावी मोक्षदा. शब्द होवो गीत सारे, सूर होवो शिव सदा. गेल्या 40 वर्षात असंख्य मैफिली ऐकल्यानंतर मी वेगवेगळ्या पंडितांना आणि उस्तादांना शेवटी समारोपाच्याच भेटून की हे आम्ही पारंपरिक ऐकतोय, पण नवीन बंदिशी नवीन काही करताय का? तेव्हा त्यांचं एकच उत्तर असतं की बच्चा आज भी सच्चे सूर के तलाश में हूँ. तर हे सच्चे सूर के तलाश याच्यावर काही प्रकाश झोत टाकता येईल का? त्याच्यासाठी अभ्यास पाहिजे ना. तसं म्हटलं की आम्ही जेव्हा शिकायला सुरुवात करतो तो सूर लागला की नाही हे समजायला आम्हालाही खूप वेळ लागतो ना. एखादा सुरेलच असतो विद्यार्थी, काही गेला तर सुरातच गातो, पण सुरात लागलाय की नाही हे कळणं ही गोष्ट वेगळी ना. नॅचरल तुम्हाला सुरात गाता येणं ही गोष्ट वेगळी, आणि तुम्हाला सूर लागलाय की नाही हे कळणं ही गोष्ट वेगळी, आणि ती साधनेनेच येऊ शकते. त्याच्यासाठी तुम्ही जी सुरेल माणसं आहेत त्यांचं ऐकत राहणं सारखं एकच आहे साधना. सर्व श्रोत्यांचे आणि आयोजकांचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रभाताईंचे मनापासून इथे ऋण व्यक्त करतो. आणि त्यांनी आपल्याला शब्द दिला की मी पुन्हा येणार आहे, तेव्हा राहिलेल्या गोष्टींसाठी पुन्हा वेळ देईन. ताई खूप खूप धन्यवाद.
तुम्ही आमच्या सगळ्या प्रश्नांना समर्पक उत्तर दिलीत आणि आमच्या श्रोत्यांच्या प्रश्नाला पण उत्तर दिलीत आणि हा सगळा प्रवास तुमचा बालपणापासून तर आजपर्यंतचा असं म्हणूया तो आमच्यासमोर उलगडलात. मनापासून खूप खूप धन्यवाद. ताईंना अगदी अलीकडच्या कालावधीमध्येच म्हणजे गेल्या 10-15 दिवसांपूर्वीच किंवा दिदी हात खो जो फ्रॅक्चर हुआ एक आठवड्यापूर्वीच ताईंना एक छोटासा घरगुती आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये हाताला फ्रॅक्चर झालेला आहे परंतु वयाच्या 91 वर्षी पण दिलेला शब्द पाळण्यासाठी प्रभाताई पुण्यावरून 6 तासांचा प्रवास करून पद्म फेस्टिवलमध्ये हे सत्र पार पाडण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत. याच्याबद्दल आम्ही आपले ज्ञानयज्ञ फाउंडेशनतर्फे खूप आभार मानतो. आम्ही आपले खूप ऋणी आहोत आणि हे सत्र संपले असे जाहीर करून माननीय प्रभाजी अत्रे पद्मश्री पुरस्कृत पद्मभूषण पुरस्कृत पद्मविभूषण पुरस्कृत यांच्या सन्मानार्थ श्री अतींद्र सरवडीकरजी जानकी मिठाईवालाजी आणि रसिका जी करबाळेकर जी सुहास गुरमुलेजी व खडसेजी सात संगत हे रागप्रभा नावाचं रागबाह्य कालबाह्य रागाच्या संकल्पनांपासून मुक्त हा विशेष कार्यक्रम भारतभरामध्ये त्यांचे शिष्यांतर्फे सर्व ठिकाणी सादरीकरण होत आहे. या कार्यक्रमाचे सादरीकरण ताबडतोब सुरू होईल तरी पण सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. धन्यवाद. ज्ञानयज्ञ फाउंडेशनतर्फे शाल व स्मृतिचिन्ह हे माननीय प्रभाजींना प्रदान करण्यात येत आहे.